आजच्या आपल्या चौथ्या वेबिनार निमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी तथा डाएट प्राचार्य आदरणीय वीर मॅडम यांचं मी स्वागत करतो. तसेच माझे सहकारी श्री वैभव शिंदे सर, उर्मिला उशीर मॅडम, तसेच या ठिकाणी उपस्थित जिल्ह्यातील सर्व तंत्रस्नेही शिक्षक बंधू भगिनी यांचंही मी प्रथम स्वागत करतो. मित्र, आपण सर्वांना माहिती की COVID-19 या विषाणूमुळे जी परिस्थिती उद्भवली त्यामुळे सर्वच क्षेत्र हे ग्रासलेले आहेत. यात सर्वांची समज अशी झाली की शिक्षक फक्त घरी बसून आहेत, काही काम चालू नाही. पण ही हा जो गैरसमज आहे समाजातला गैरसमज कसा दूर करावा याची समर्थ धुरा तुमच्या आमच्या सारख्या शिक्षक अधिकाऱ्यांवर आहे म्हणून आपण आपल्या कार्यातून दाखवून देतो. जरी शाळा बंद आहे पण शिक्षण बंद नाही, शिक्षण सुरू आहे. आणि हे शिक्षण तंत्रज्ञ शिक्षकांनी केलेल्या कार्यांमुळे, त्यांनी केलेल्या विविध संकल्पनांच्या निर्मितीतून प्रत्येक शाळेपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक पालकापर्यंत शिक्षण पोहोचत आहे. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपल्या जिल्हा परिषदच्या ज्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय लीना बनसोड मॅडम त्यांनी ही संकल्पना मांडली की आपल्या जिल्ह्यातील जे तंत्रस्नेही शिक्षक आहे यांच्या मदतीने आपण जिल्ह्यातील जी शिक्षणाची धुरा आहे ही समर्थपणे पेलवीत राहू, त्यांच्या मदतीने शिक्षणाचा प्रसार करत राहू. अगदी हाच उद्देश आपल्या डोळ्यापुढे आपण ठेवला आणि त्यामुळे आपण हा ग्रुप तयार केला. आणि या ग्रुपच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त ई कंटेंट निर्मिती कसा करावा, शैक्षणिक साधनं, शैक्षणिक शिक्षणाची विविध साधनं कशी तयार करावीत यासाठी शिक्षकांना काही अडचणी आल्या, काही मार्गदर्शन लागलं तर यासाठी हा ग्रुप तयार केला. आणि या ग्रुपच्या माध्यमातून आपण दर आठवड्यातून एक वेळ शिक्षकांना वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत, जे टेक्निक्स आहेत यावर उद्बोधन करत असतो. म्हणून आज आपला जो विषय हा कोरल ड्रॉ हा असणार आहे. यासाठी आपले जे प्रमुख वक्ते पण या ठिकाणी उपस्थित आहे, आपल्या मार्फत आपल्या सहकार्याने आपल्या जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये जे ई कंटेंटचं साहित्य हे पोहोचवणार आहोत. म्हणून आतापर्यंत आपलं सहकार्य लाभलं जाईल आणि यापुढेही आपलं सहकार्य लाभेल अशी मी आशा करतो. धन्यवाद. यानंतर वैभव सर, प्लीज कंटिन्यू. धन्यवाद सर. यस मॅम, मी 2 मिनिट घेतो. नक्की, थँक्यू मॅम. साहेब, एक विनंती असेल की आपण जे आता हे ग्रुप मेंबर्स दर रविवारी आपल्यासाठी वेळ देत आहात, बरेच मेंबर्स आहेत ते जॉईंट होण्याची पण इच्छा व्यक्त करतात, पण आपल्यामध्ये जे प्रत्येक वेळेस जॉईंट होतात त्यांचाच एक सक्षम आपल्या आता जे ग्रुपमध्ये बाकीची पण बरीचशी मंडळे आहेत जी आपल्या बऱ्याच एकही कार्यशाळेला आतापर्यंत जॉईंट झालेली नाही किंवा कंटिन्यू राहत नाहीयेत. तर किमान आपल्या आतापर्यंत 5 कार्यशाळा म्हणजे 5 चर्चासत्र झाली, त्यापैकी 3 चर्चासत्रांना जे उपस्थित आहेत किंवा जे पुढे उपस्थित राहतील त्यांना आपण ग्रुपमध्येच समाविष्ट करून घ्या. इतरांना आपण एक निवेदन देऊया की आपल्याला जर सोबत राहायचं असेल तर या कार्यशाळांमध्ये, इथे आपल्या चर्चासत्रांमध्ये संवाद होणं आवश्यक आहे. कारण फक्त प्रेक्षक म्हणून जर आपण त्यांना सहभागी करून घेतलं तर आपल्याला इतरांना संधी देणं कमी होऊन जातं. तर त्यामुळे ज्यांचा सहभाग असेल, जे चर्चासत्रांमध्ये सहभागी होत असतील, जे आपल्या ग्रुपवरती सहभागी होत असतील, तर त्यांना आपण स्ट्रॉंगली त्यांना पार्टिसिपेंट साठी संधी देऊया. आणि इतर आहेत त्यांना निवेदन देऊया की तुम्ही सहभागी व्हा अथवा आपण तुम्हाला वगळून पुढे जाऊया, जेणेकरून आपला हा जो ग्रुप तयार होईल म्हणजे तो ग्रुप खूप स्ट्रॉंगली काम करेल. तर एक निवेदन करूया की जे सहभागी आहेत, जे चर्चासत्रांमध्ये भाग घेत आहेत, जे ग्रुपवरती डिस्कशन्स करतायत, तर त्यांनाच फक्त ग्रुपमध्ये ठेवूया, इतरांना वगळूया, त्यांना पण संधी देऊया की तुम्ही पण पार्टिसिपेंट्स व्हा. पण ते जर निवेदन देऊन हे होत नसेल तर मला वाटतं की सध्या ह्या ग्रुपमध्ये प्रेक्षकांची संख्या कमी करून घेऊया. तर कारण आपण शेवटी बोलतो ना मी त्याच्यावर. नक्की नक्की सर. आणि कारण आपल्याला हा ग्रुप वर्षभरासाठी फॉर्म करायचा आहे की जिथे वर्षभरातून या ग्रुपमध्ये मला सुद्धा खूप शिकायला मिळते ह्या गोष्टी, तर प्रत्येकाला इथे थोड्या गोष्टी शिकण्यासाठी का होईना मिळत आहेत. पण इथे ऍक्टिव्हली पार्टिसिपेंट असणारे जर असलेत तर अजून एक ब्रेन स्टॉर्मिंग होईल. ज्या ब्रेन स्टॉर्मिंग मुळे एकमेकांना फायदा होईल, म्हणजे
काल गुरु पौर्णिमेनिमित्त खूप छान दिवस होता. तर एक सुविचार आला होता की जे जे आपण असे ठावे ते इतरांना द्यावे आणि जे दोन्ही जे देत असतील त्याचे चरण धरावे. म्हणजे एक मला ते आठवत नाही, पण ज्याच्याकडे आपल्याला थोडं जरी नॉलेज मिळालं तर त्याला आपण गुरु मानूया. तर हा एक एक चांगला ग्रुप इथे तयार होत आहे. इथे प्रत्येक जण ऍक्टिव्हली सपोर्ट करतोय. मागच्या वेळेस सुद्धा खूप छान चर्चा झाली. तर सहभागी होणाऱ्यांसाठी आपण एक स्ट्रॉंग ग्रुप तयार करूया अशी एक माझी विनंती असेल. बाकी आपल्या सर्वांना शुभेच्छा. ललित वाघचौरे सरांचा मागच्याच आठवड्यात शुभ विवाह झाला, बरोबर ना वाघचौरे सर? हो, तर वाघचौरे सरांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज योगायोगाने विलास जमदाडे सरांच्याही लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांनाही खूप शुभेच्छा. आणि आपल्या कार्यशाळेला सुरुवात करूया अशी मी विनंती करेन साहेब. हॅलो, हा सुरू करूया आपण. हा मॅडम, मॅडम प्रथम परिचय द्या ललित सरांचा. थँक्यू. सर्वप्रथम एक बोलू इच्छिते की वैभव सरांनी ही जी खंत व्यक्त केलेली आहे ती खंत सर्वांनी विचारात घ्यावी आणि प्रत्येकाने प्रेक्षक न राहता ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट म्हणून आपण ह्या मीटिंग मध्ये अथवा ग्रुप मध्ये असावं असू. याआधी आपण दोन चर्चासत्र घेतले आहेत आणि त्यात दोन्ही वेळेस मार्गदर्शक म्हणून प्रकाश चव्हाण सरांनी आपल्याला काइन मास्टर ऍप आणि कॅम्टासिया सॉफ्टवेअर विषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन केले. पण आता सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपलं चर्चासत्र हे चर्चासत्राचं चौथं पुष्प आपण इथे विविध तंत्रांच्या माध्यमातून गुंफत आहोत. आणि ह्या चर्चासत्रासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री ललित वाघचौरे सर लाभलेले आहेत. हे आज आपल्याला कोरल ड्रॉ संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. त्याआधी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. सरांचा अध्यापनाचा अनुभव म्हणाल तर जिल्हा परिषद नाशिक येथे सर सप्टेंबर 2019 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण सेवक या पदावर रुजू झालेले आहेत. म्हणजे अजून 2 महिन्यांनी त्यांना 1 वर्ष सेवा त्यांची पूर्ण होईल. सरांना ग्राफिक डिझायनिंगची पण आवड असल्याने अॅनिमेशन ग्राफिकचे प्रशिक्षण त्यांचं सध्या चालू आहे. विविध सॉफ्टवेअर ते शिकत असून कोरल ड्रॉ फोटोशॉप सारख्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते विविध शैक्षणिक इमेजेस चार्ट्स आणि पीडीएफ ची निर्मिती सरांनी केलेली आहे. याबरोबरच सरांना आर्ट ऑफ लिव्हिंग ह्या संस्थेशी ते सुद्धा संलग्न आहेत आणि 2 वर्ष स्वयंसेवक म्हणून ते तिथे कार्यरत होते. नगर जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये त्यांनी प्राणायाम आणि ध्यान शिबिरे घेतलेली आहेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुलांना मोफत संगणकाचे शिक्षण सर याआधी देत होते आणि अजूनही देत आहेत असे आपल्याला लाभलेले ललित वाघचौरे सर यांना मी लेक्चर घेण्यासाठी विनंती करते. श्री ललित वाघचौरे सर. धन्यवाद मॅडम माझा परिचय करून दिल्याबद्दल. मुळात मी सगळ्यांमध्ये फार लहान असल्यामुळे मला थोडस असं ऑकवर्ड फील होत आहे, कारण सगळे दिग्गज मंडळी आणि मी आत्ताच आलेलो. तर जेवढं मला ग्राफिक डिझायनिंग बद्दल जेवढं जेवढं माहिती झालेलं आहे तेवढं मी फक्त शेअर करण्याचा आज प्रयत्न करेल. तर आपण सुरुवात करूयात आता लगेच. नक्की सर, नक्की. हो हो सर. तर कोरल ड्रॉ जे हे सॉफ्टवेअर आहे हे आपण मूळतः ग्राफिक डिझायनिंग किंवा जे आपण 2D ग्राफिक्स म्हणतो, जे समोर आपल्याला बॅनर्स दिसतात किंवा जे काही आपल्याला आजपर्यंत पत्रिका असतील किंवा प्रिंटिंग क्षेत्रामधले जेवढे काही काम आहेत ते सर्व जे आहेत ते फक्त कोरल ड्रॉ या सॉफ्टवेअरमध्ये केले जातात. भारतामध्ये असे अजूनही सॉफ्टवेअर आहेत पण भारतामध्ये जास्तीत जास्त कोरल ड्रॉ या सॉफ्टवेअरचा वापर करून प्रिंटिंग क्षेत्रातली सर्व कामं जी आहेत किंवा टेक्स्टच्या दृष्टीने किंवा ग्राफिक्सच्या दृष्टीने ती सर्व कामं जी आहेत ती कोरल ड्रॉ मध्ये केली जातात. तर आता मी माझी स्क्रीन शेअर करतो, माझा कॅमेरा ऑफ ठेवतो, म्हणजे तुम्हाला ते प्रॉपर तिथे लक्ष जाईल आणि त्या पद्धतीने आपण एक 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 सुरुवात करू. ठीक आहे? हो सर. स्क्रीन दिसते सर्वांना? हो हो. ओके. ही एक कोरल ड्रॉ चा इंटरफेस आहे.
कोरल ड्रॉ कसं डाउनलोड करायचं किंवा त्याचं लिंक जी आहे किंवा तुम्ही जर ऑलरेडी जर सॉफ्टवेअर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ऑलरेडी जर तुमच्याकडे सॉफ्टवेअर असेल तर तुम्ही या पद्धतीने डाउनलोड म्हणजे हे करू शकता. आता ज्यांच्याकडे सॉफ्टवेअर नाहीये त्यांच्यासाठी काय करायचंय तर getintopc.com हे एक वेबसाईट आहे. ती गुगलवर तर तुम्ही जर टाकली तर तुम्हाला जेवढे काही प्रोफेशनल सॉफ्टवेअर आहेत त्याचे क्रॅक व्हर्जन किंवा कोणते सॉफ्टवेअर जे आहेत त्याचं तुम्हाला या ठिकाणी या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व वेबसाईट तुम्हाला पाहता येतील. या पद्धतीने मी इथे टाकतोय getintopc. स्क्रीन दिसते नाही पण तुम्हाला हॅलो कोरल ड्रॉची दिसते सर. हो कोरल ड्रॉ दिसते का सर? आता विंडोज गुगल क्रोमची दिसते का? नाही नाही नाही. ओके एक मिनिट. गुगल क्रोम शेअर विथ शेअर स्क्रीन करा सर आपले डायरेक्टली. हा दिसते सर आता. getintopc.com याच्यावरती जर आपण दिसते तर वेबसाईट मध्ये इथे जर आपण कोणत्याही सॉफ्टवेअरचं नाव टाकलं कोणत्याही अगदी तर त्याचा आपल्याला या ठिकाणी डाउनलोडिंग मिळू शकतं. आणि शिवाय ते कसं डाउनलोड करायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर या ठिकाणी तुम्ही सॉफ्टवेअर आपलं डाउनलोड करू शकता ज्यांच्याकडे कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर नाहीये त्यांच्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर आता आपण आपल्या सॉफ्टवेअर कडे वळूया. सर एक मिनिट, एक समस्या आहे विचारू का? हो हो चालेल. कोरल ड्रॉ चं मी मध्यंतरी देवळाला ज्या पेंटिंग प्लेस वर बसायचो तर त्यांनी क्रॅक केलेलं होतं. त्यानंतर त्यांनी डायरेक्ट कोरल ड्रॉच्या म्हणजे कुठल्या तरी टीमने त्याच्याकडे धार टाकले आणि जवळजवळ 5-6 हजार त्याला नवीन घ्यायला लावले. आपल्याला हे क्रॅक केलेले मिळतील का या वेबसाईटवर? हो, या वेबसाईट वरती क्रॅक केलेले व्हर्जन मिळतील. फक्त काळजी एकच घ्यायची की इंटरनेट चालू करायचं ते वापरत असताना नेट वापरायचं की नाही ते आपलं सगळं माहिती. नक्की नक्की नक्की. तर ज्या वेळेला आपण हे चालू करू ना त्यावेळेला फक्त फक्त हा जो प्रॉब्लेम जो सांगितला ना सर हा प्रॉब्लेम फक्त कोरल ड्रॉ X6 नंतरचे जेवढे व्हर्जन आहेत त्यालाच येतो. जर तुम्ही जुने व्हर्जन वापरले तर त्याला सहसा हा प्रॉब्लेम येत नाही. ओके, तर ह्याच्यामध्ये क्रॅक व्हर्जनच आहे आणि याला तुम्ही पूर्ण वेळ वापरू शकता. फक्त इंटरनेट शक्यतो ज्या वेळेला आपण कोरल ड्रॉ मध्ये काम करू त्यावेळेला इंटरनेट बंद ठेवायला पाहिजे म्हणजे जेणेकरून ते ट्रेस होणार नाही आणि आपल्याला अडचण येणार नाही पुढे. ओके, येस येस येस. आता कोरल ड्रॉ चे मी हे ओपन केली आहे. एक मिनिट सर, आम्हाला गुगल क्रोमच दिसतोय. हा आता ओके. तर हा एक कोरल ड्रॉ चा इंटरफेस आहे. या ठिकाणी वरती फाईल एडिट सर सर गुगल क्रोमच दिसतोय दिसत आहे अजून पण का? हा, शेअर स्क्रीन को ऑफ करा आणि पुन्हा शेअर करताना शेअर स्क्रीन करा. शेअर विंडोज नको किंवा शेअर कोरल ड्रॉ नको, डायरेक्ट शेअर स्क्रीन करा. हे शेअर क्लोज करून मग शेअर स्क्रीन करा. ओके डन. नाउ वी हैव दिसते सर आता. हे कोरल ड्रॉचं इंटरफेस आहे. माझं 2018 कोरल ड्रॉ या ठिकाणी आहे. याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला मेनू बार दिसत आहेत. प्रॉपर्टी बार आहे. त्याच्यानंतर इकडे साईडला तुम्ही जर इथे चित्र पाहिले तर तुम्हाला वेगवेगळे टूल्स दिसत आहेत. हे टूल बार आहेत. त्याच्यानंतर इथे वेगवेगळे टॅब आहेत ते आपण पाहू शकता. हळूहळू आपण एक एक घेणार आहे. सध्या मी अनटायटल्ड 4 या नावाचं एक टॅब ओपन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा आपण डॉक्युमेंटच्या संदर्भात आपण थोडीशी एक बेसिक माहिती घेऊ. कारण कोरल ड्रॉ हा असा एक सॉफ्टवेअर आहे एका तासामध्ये म्हणजे शक्य होणार नाही. मी तरी जेवढं आपल्याला मला पण माहिती आहे आणि जेवढं शक्य तेवढं मी आपल्याला शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. तर हा खूप व्हास्ट विषय आहे सगळ्या तसं बऱ्यापैकी सरांना माहितीच असेल किंवा वापर करत आहेत. तर या ठिकाणी हे एक डॉक्युमेंट आहे. त्या ठिकाणी कस्टम, या ठिकाणी पेजची साईज दिलेली आहे पहा. कस्टम लेटर बिझनेस कार्ड
ज्यावेळेस आपल्याला लेटर टाइप करायचं आहे तर आपण लेटर साईजचं या ठिकाणी पेज ओपन झालेला आहे. त्याच्यानंतर ए फोर साईज जे आपण नेहमी प्रिंटिंगच्या वेळेस वापरतो ए फोर साईजची पेपर्स ती ही साईज आहे. इथे साईज सेट होते. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा इथे एम एम मध्ये साईज दिलेली 210 विड्थ आहे आणि 297 एम एम हाईट आहे. त्यानंतर या ठिकाणी पोर्ट्रेट आणि लँडस्केप असे दोन ऑप्शन आहेत. पहा या ठिकाणी लँडस्केप केलं तर हे पेज जे आहे ते आडवं होतं आणि या ठिकाणी पोर्ट्रेट केलं तर ते उभं होतं. त्यानंतर इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत. इथे युनिट्स आहेत इंचेस मिलीमीटर्स. या ठिकाणी आपल्याला जे हवं आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सेट करू शकतो. एक बेसिक माहिती आहे. तर इकडे साधारण या ठिकाणी या बाजूला वेगवेगळे टूल्स आहेत. तर या सगळ्यात पहिला या ठिकाणी टूल्स आहेत पिक टूल. याचा सर्वात जास्त आपल्याला वापर करावा लागतो सिलेक्शनसाठी. त्यानंतर शेप टूल आहे ज्याचे आपण एक एक थोडक्यात माहिती घेणार आहेत नंतर एक एक एक. त्यानंतर क्रॉप टूल आहे झूम टूल आहे. असे वेगवेगळे टूल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठीक आहे तर आपण आता एक सुरुवात करूयात अगदी बेसिक पासून. जसं आपले ज्योमेट्रिकल शेप्स जे आहेत आपल्याला प्रिंटिंग क्षेत्रामध्ये किंवा आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला जे काही पीडीएफ जे आहेत वेगवेगळे पीडीएफ ते आपल्याला वापरावे लागतात तयार करावे लागतात. तर वर्ड मध्ये आपण बऱ्यापैकी काम करतो पण वर्ड मध्ये आपण जर काम केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की बऱ्यापैकी फ्लेक्झिबल नसतं ते. आपल्याला खूप अडचणी येतात वर्ड मध्ये. तसं कोरल ड्रॉचा फायदा हा आहे की आपण कसंही याच्यामध्ये फ्री हँड काम करू शकतो. याला कुठलंही बंधन नसतं. त्याच्यामुळे कोरल ड्रॉ हिस्सा जास्तीत जास्त वापरला जातो. वेगवेगळ्या शैक्षणिक पीडीएफ असतील किंवा इमेजेस असतील बॅनर्स असतील त्याचा वापर कोरल ड्रॉच्या माध्यमातून आपण ते काम करण्यासाठी करू शकतो. तर आपण आज सुरुवात यांनी करूयात रेक्टेंगल टूल. सगळ्यात पहिल्यांदा पहा या ठिकाणी टूल बार मध्ये इथे एक रेक्टेंगल टूल आहे. त्याचा शॉर्टकट कंसामध्ये दिला एफ सिक्स बरोबर. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या साधारणपणे कर्सरचं स्वरूप असं झालेलं आहे. पहा प्लसचं चिन्ह आणि शेजारी रेक्टेंगल आलेलं आहे. तर मी काय करतोय जस्ट कुठेही एक पेजवरती एक क्लिक करून खाली ड्रॅग करतोय खाली ओढतोय आणि एवढा मला एवढा रेक्टेंगल मला साधारणपणे पाहिजे असेल तर तो असा दिसतोय आणि मी सोडून दिलं बटन माउसचं. त्याच्यानंतर पहा एक त्या ठिकाणी असे चौकोन्स दिसत आहेत बरोबर आहे. तर ह्याला हँडल्स असं म्हणतात. या हँडल्सच्या माध्यमातून आपण त्याची साईज रिसाईज करू शकतो उभी आडवी. तर अशा पद्धतीने ह्या रेक्टेंगलचं या ठिकाणी ड्रॉ झालेलं आहे. आता पहा या ठिकाणी या पिक टूलने जर मी इथे सिलेक्ट केलं तर इथे त्याची प्रॉपर्टी बार ओपन झाला. त्याचा हा प्रॉपर्टी बार जो वरती दिसतोय या ठिकाणी इथे पेनाचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर इथे पॉइंट फाईव्ह पॉइंट असं दिलंय. तर याचा अर्थ काय हा जी ही जी लाईन्स आहेत याच्या याची जाडी जी आहे ती इथे आपण कंट्रोल करू शकतो. जर मी इथं 3 पॉइंट केलं तर अजून थोडस जाड झालेलं आहे. पहा लक्षात येतं हे. तर या पद्धतीने इथे आपण त्याची साईज जी आहे ती आपण कंट्रोल करू शकतो. त्यानंतर अजून याच ठिकाणी खाली इथे त्रिकोण दिसतोय छोटासा. इथे असे वेगवेगळे पॉइंट्स आहेत या ठिकाणी. हा याच्यातनं माध्यमातून सुद्धा आपल्याला रेक्टेंगल ड्रॉ करता येतो. त्याच पद्धतीने आपल्याला माहिती रेक्टेंगल आपण एक बाजू कमी आणि एक बाजू जास्त अशा पद्धतीने असते समोरच्या बाजू सारख्या. तसं स्क्वेअर जर आपल्याला काढायचं असेल तर या ठिकाणी मी रेक्टेंगुलर पुन्हा क्लिक करतोय आणि आपलं कंट्रोल बटन जे आहे कीबोर्डचं कंट्रोल बटन मी प्रेस केलंय आणि मग मी माउस ड्रॅग केलाय. तर पहा आपल्याला चारही बाजू सारख्या ड्रॉ झालेल्या दिसतील. मी कंट्रोलचं बटन दाबून धरलंय आणि रेक्टेंगल टूल जे आहे ते ओपन केलंय तर आपल्याला इथे स्क्वेअर ड्रॉ झालेला दिसतोय. या पद्धतीने पहा इथे आपल्याला साईज जी आहे वरती 60.96 एम एम आणि इकडे आपल्याला ही साईज दिसते. ही दोघांची सारखीच आहे. याला सुद्धा आपण स्ट्रोक देऊ शकतो. याची जी जाडी आहे लाईनची ती वाढू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने. त्यानंतर हे एक झालं. त्याच्यानंतर याच ठिकाणी खालच्या ठिकाणी आपल्याला इथे इलिप्स जो आहे इलिप्स काढता येतो. इलिप्स सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेऊ थोडक्यात. हा इलिप्स आहे. कंट्रोल जर बटन दाबलं कंट्रोल बटन दाबून जर प्रेस केलं तर सारख्या पद्धतीने एक वर्तुळ आपल्याला तयार होईल. जर सिंपल असं काढलं तर आपल्या पद्धतीने कसंही मूव्ह होईल अशा पद्धतीने आपल्याला आकृती या ठिकाणी ड्रॉ करता येते. त्यानंतर
अजून जर खाली पाहिलं हे पण 3-point इलिप्स आहे. एक जस्ट आपण जर आपला आकार जो आहे तो ठरवून घेतला एक लाईननी तर इथे सोडून दिलं बटन तर असं ड्रॉ होतो. हे त्याच्यामध्ये ऍडिशन आहे. त्याच्यानंतर इथे एक पॉलिगॉन टूल आहे या खाली. इथे हा सगळ्यात पहिला पॉलिगॉन आहे. वेगवेगळे पॉलिगॉन्स या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करता येतात. त्यानंतर याच ठिकाणी जर आपण बटन प्रेस करून ठेवलं तर आपल्याला खाली पूर्ण लिस्ट ओपन होती. या ठिकाणी असे त्रिकोण आहेत. त्या ठिकाणी फक्त तेवढंच नाही तर अजून सुद्धा टूल्स त्याच्यामध्ये आहेत हे दर्शवतात त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी इथे क्लिक केलं तर इथे स्टारचे सुद्धा वेगवेगळे शेप आहेत. त्यानंतर कॉम्प्लेक्स स्टार आहे. त्यानंतर इम्पॅक्ट टूल आहेत. असे वेगवेगळे टूल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. याचाही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वापर करता येणार आहे. आपण हे थोडक्यात माहिती देऊन आपण एक आज एक ग्राफिक तयार करणार आहे थोडक्यामध्ये. तर आपण त्यासाठी आपल्याला याची माहिती असणं आवश्यक आहे म्हणून मी हे सांगतोय आपल्याला. याचे बेसिक शेप्स आहेत काही. इथे वरती गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे शेप्स या ठिकाणी दिसत आहेत. पहा हे एक शेप आहे. असे काही फिक्स शेप सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर फ्लो चार्ट शेप आहे. फ्लो चार्ट शेपचा वापर आपल्याला शक्यतो नाहीये. हे तर ज्याचं सिव्हिल इंजिनिअरिंगचे काम असतात त्यांच्यासाठी हे फ्लो चार्ट जास्त उपयोगी आहे. त्यानंतर बॅनर शेप आहे. याच्यामध्ये इथे गेल्यानंतर वरती प्रॉपर्टी बार मध्ये ज्या ठिकाणी आपण ज्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करू त्याची प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला ओपन होते. समजा आता मी या सिलेक्ट केलं ह्याला बॅनर शेपला तर त्याची प्रॉपर्टी बार इथं ओपन झालेला आहे. जर तुम्ही स्क्वेअरला सिलेक्ट केलं तर त्याची प्रॉपर्टी बार वरती ओपन झालेला आहे. हा फरक आहे. त्याच्यानंतर इकडे केलं तर याचं तर या ठिकाणी जर या प्रॉपर्टी बार मध्ये आपण सिलेक्ट केलं याला पिक टूलने. हा पिक टूल आहे. या पिक टूलने जर असं साईडनी असं सिलेक्शन केलं ड्रॅग करून तर हा एवढा भाग सिलेक्ट होतोय. त्यानंतर वर हा वर्तुळ पाहिजे मला तर मी इथे सिलेक्ट केलं. हा क्लिक केलं हा भाग सिलेक्ट झाला. तर मी आता या कॉम्प्लेक्स स्टारला सिलेक्ट केलंय तर या ठिकाणी त्याची प्रॉपर्टीज ओपन झाल्या. जर मी इकडे चेंजेस केले तर आपल्याला आकृतीमध्ये पण चेंजेस दिसत आहे. इथे मी अजूनही चेंजेस करू शकतो. त्याची त्रिकोण शार्पनेस वाढू शकतोय. जण त्याचे एजेस वाढू शकतोय. असे वेगवेगळ्या पद्धतीने आहे. त्यानंतर अजून खाली एक आहे कॉल आउट शेप. हा कॉल आउट शेप काय आहे आपल्याला माहिती. आपण जर इमेजेस मध्ये जर आपल्याला एखादी व्यक्ती बोलती हे दाखवायचं असेल तर आपण कॉल आउट शेप वापरतो. तर हे कॉल आउट शेप्स या ठिकाणी आहेत. इथे जर प्रॉपर्टी बार मध्ये वरती गेलं तर अजून आपल्याला याचे प्रकार पाहायला मिळतात. त्यानंतर हे झाले बेसिक शेप्स. आता याच्यामध्ये या ठिकाणी आपण परत स्क्रीनच्या उजव्या बाजूला इकडे जर पाहिलं तर इथे आपल्याला वेगवेगळे कलर्स दिसत आहेत. बरोबर. या ठिकाणी खाली एक एरो आहेत. एरो वरती क्लिक केलं तर पूर्ण या ठिकाणी कलर डॉक्युमेंट जे आहेत ते ओपन झालेले आहेत वेगवेगळे कलर. आणि जर तुम्ही जर वारकाईने पाहिलं समजा आता ग्रीन शेड वरती मी क्लिक केलंय ग्रीन वरती तर इथं ग्रीन वरती क्लिक करून धरलं तर इथं या ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या ग्रीन कलरच्या वेगवेगळ्या शेड्स तयार झालेल्या आहेत. अशा प्रत्येक कलरच्या शेड्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 1,60,00,000 प्रकारचे कलर जे आहेत जे निसर्गामध्ये असतील नसतील असे सर्व प्रकारचे कलरचे शेडिंग्स आपण कोरल ड्रॉ मध्ये ड्रॉइंग करताना किंवा ग्राफिक्स करताना वापरू शकतो. तर असे वेगवेगळे कलर्सचे डॉग इथे या ठिकाणी पॅलेट आहे. वेगवेगळे कलर्स या ठिकाणी आपण भरू शकतो. आता हे कलर्स कसे भरायचे सिम्पल आपण आता मी सध्या डिलीट करतो. एवढं सगळं थोडस इचमिट दिसतीये. मी पहिल्यांदा रेक्टेंगल घेतोय. हा रेक्टेंगल या ठिकाणी पाहत पीक टूलचा वापर आपण कसा करायचा हे थोडक्यात पाहूया. आता हा पीक टूल आहे. मी एक रेक्टेंगल ड्रॉ केलंय. या ठिकाणी मी इथं क्लिक केल्यानंतर इथे मधी एक फुली दिसतीये क्रॉस दिसतोय आणि चारही बाजूला स्क्वेअर दिसतायत. याचा वापर आपण पाहिला इथे साईज रिसाईज करता येते कमी जास्त करता येते. त्यानंतर इथे जर आपण मधी क्लिक केलं या सेंटरला इथे क्लिक केल्यानंतर आपण हा इकडून तिकडे मूव्ह करू शकतोय. त्यानंतर जर मी इथे जर ठेवला आहे याला मी प्रॉपर सिलेक्ट करणं अगोदर गरजेचं आहे. मी इथे क्लिक केलंय सिलेक्ट झालं हे कसं ओळखायचं तर या ठिकाणी असे साईडला स्क्वेअर्स दिसले काळ्या रंगाचे तर तो ऑब्जेक्ट सिलेक्ट झालाय असं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर मग मी या ठिकाणी
कलर स्वेचेस मध्ये गेलो, कलर स्वेचेस मध्ये कुठलाही एक कलर जो आहे तो मी इथे क्लिक केला तर या ठिकाणी पहा आपल्याला हा कलर या ऑब्जेक्टचा फिल झालेला दिसतोय. बरोबर, तर या ठिकाणी दोन प्रकार आपल्याला आता पाहायला मिळतील. या ठिकाणी बॉर्डरला सुद्धा कलर आहे ब्लॅक आणि आतमध्ये कलर येलो फिल झालेला, असे दोन प्रकारचे कलर आपल्याला पाहायचे. जर आता मला हे कलर, हा कलर मला नकोय, मधला कलर पण नकोय मला, मधला कलर मला काढून टाकायचे, तर इथे सगळ्यात वरती एकदा मी पुन्हा एकदा इथे एअरवरती क्लिक केलं पॅलेटवरती आणि इथे नो फिल नावाचं एक ऑप्शन आहे, फुली दिसते, पांढऱ्या रंगाचं टॅब आहे आणि क्रॉस दिसतोय, तिथे क्लिक केल्यानंतर हा कलर निघून जातो. तर मला काय करायचंय, याला कलर द्यायचाय आणि त्याची फक्त आउटलाईन जी आहे ती काढून टाकायची. तर आउटलाईन मी पहिल्यांदा या ठिकाणी पुन्हा गेलो आणि इथे राईट क्लिक केलं. या आता आउटलाईन ज्या वेळेला काढायची त्यावेळेला राईट क्लिक करायचं आहे, तर मी ते राईट क्लिक केलं तर पहा या ठिकाणी या ऑब्जेक्टची आउटलाईन जी आहे ती निघून गेली आणि फक्त हा फिल झालेला ऑब्जेक्ट आपल्या समोर आहे. त्यानंतर हे या पद्धतीने रेक्टेंगलच्या बाबतीत झालं, असे वेगवेगळ्या शेप्सला सुद्धा आपण कलर देऊ शकतो. जे क्लोज कर्व जे आहेत त्याला आपण कलर देऊ शकतो, वेगवेगळे कलर्स त्याचा आउटलाईन काढू शकतो. ठीक आहे, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर आपल्याला करता येतो. याचा वापर आपल्याला बॅनर बनवताना किंवा आपले जे काही शेप्स आहेत ते बनवताना केला जातो. मी एक इमेज ओपन करतो, तुम्हाला दाखवतो की जी कोरल मध्येच बनवलेली आहे. एक सोपं जिओमेट्रिकल शेप समजून सांगायचं होतं, त्यासाठी एक पीपीटी बनवायची होती. पीपीटी साठी एक इमेज मी तयार केली होती, मी जस्ट एक इम्पोर्ट करतोय तुम्हाला. या ठिकाणी पाहे कोरल मध्ये बनवलेलं एक सिंपल हे आहे की मला इन्क्लाइंड लाईन जर सांगायची असेल तर मी कोरल मध्ये, मला एक पीपीटी बनवायची होती त्यासाठी एक इमेज बनवली होती कोरल मध्ये. तर याच्यामध्ये पाहे लाईन बनवलेली आहे कलर्स वगैरे. तर याचा वापर आपल्याला कोरल मध्ये चांगला करता येतो, कोरलच्या माध्यमातून हे चांगला वापर करता येतो. या ठिकाणी हे डिलीट करतोय पुन्हा. त्यानंतर शेप कलर्स झालं, रेक्टेंगल झालं. आता पुन्हा मी काय करतोय, हा एक रेक्टेंगल स्क्वेअर जो आहे तो घेतलाय आणि मी या ठिकाणी कोपऱ्यामध्ये कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये इथे गेल्यानंतर ती पहा कर्सर पुन्हा चेंज झालाय आणि मी शिफ्टचं बटन प्रेस केलेलं आहे. शिफ्टचं बटन जर मी प्रेस केलं तर समान प्रपोर्शन मध्ये हा भाग जो आहे तो वाढणार किंवा कमी होणार आहे. पहा मी आता ड्रॅग करतोय, शिफ्टचं बटन दाबून धरलंय आणि हेच जर मी शिफ्टचं बटन सोडलं तर फक्त एकच बाजूने हा कमी किंवा जास्त होतोय. जर मला समान बाजूने समान प्रपोर्शन मध्ये जर कमी जास्त करायचं असेल तर मी शिफ्ट बटन दाबतोय आणि हे होल्ड करतोय, ड्रॅग करतोय आणि त्याच्यानंतर ती हे रिसाइज करतोय. त्यानंतर या ठिकाणी आपण ह्याला कलर सुद्धा देऊ शकतो. त्याच्यानंतर आता थोडस पुढच्या भागात जर आपण गेलो तर या ठिकाणी पिक टूलच्या खाली एक शेप टूल आहे. त्याचं सगळ्यात उत्तम म्हणजे ड्रॉइंगच्या बाबतीत किंवा कोरल ड्रॉचं सगळ्यात जास्त बेनिफिशियरी टूल जर असेल तर हे शेप टूल आहे. तर हे शेप टूल या ठिकाणी मी जर क्लिक केलं, मी अगोदर हे सिलेक्ट करतो आणि शेप टूल वरती क्लिक करतो. शेप टूल वरती क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी थोडस आकृतीमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतोय, दोन नोड्स आपल्याला दिसत आहेत. बरोबर आहे, आणि या माध्यमातून आपण काय करू शकतो तर आता आपण पाहूयात. मी या ठिकाणी क्लिक केलंय आणि जस्ट असं ड्रॅग केलंय बाजूला, आपल्याला लक्षात येतं की त्याचे कॉर्नर्स जे आहेत ते स्मूथ झालेले आहेत. दिसतंय सर्वांना? तर हो सर, या ठिकाणी हे कॉर्नर जे आहेत ते स्मूथ झालेले आहेत. असे वेगवेगळे उपयोग याचे आहेत, ते आपण नंतर पाहणार आहेत पुढच्या याच्यामध्ये. तर आता हे कॉर्नरचे स्मूथनेस करण्यासाठी या शेप टूलचा वापर होतो. वेगवेगळ्या ऑब्जेक्टला शेप देण्यासाठी या टूलचा वापर आपल्याला होणार आहे, आपण ते हळूहळू थोडक्यात पाहणार आहोत. त्यानंतर आणखीन एक प्रकार आहे, जर आपण रेक्टेंगल पुन्हा एकदा काढला आणि जर मला फक्त आता मी याची थोडीशी सिलेक्ट केलं आणि पुन्हा याची साईज थोडी आउटलाईन जी आहे ती थोडीशी डार्क केली,
आणि या ठिकाणी पुन्हा ह्याला मला आता काय करायचंय, फक्त इकडचा हा जो कॉर्नर आहे आणि हा कॉर्नर आहे हा एवढाच मला फक्त हे करायचंय, स्मूथ करायचंय त्याचा कॉर्नर, मला असे टोकं नकोय. तर मी काय करणार, या ठिकाणी इथे पुन्हा सिलेक्ट करणार आणि या ठिकाणी पहा इथे एक तुम्हाला हे प्रॉपर्टी बार मध्ये एक तुम्हाला इथे चित्र दिसतंय, इथे तुम्हाला कॉर्नर रेडियस दिसतंय. या ठिकाणी इथे जर क्लिक केलं, या ठिकाणी इथे तुम्हाला दिसतंय हा कॉर्नर, त्याच्यानंतर इकडे या स्क्वेअरचा इकडचा कॉर्नर, उजवा खालचा, असे वेगवेगळे कॉर्नर आहे. आणि इथे जर आपण ह्याला लॉक केलं, हे जे लॉकचं चिन्ह दिसतं, या लॉकचं चिन्ह इथं क्लिक केलं, लॉक लावलं आणि जर आपण साईज वाढवली किंवा कमी जास्त केली, तर या ठिकाणी पहा मी अजून थोडीशी वाढवतोय. हा, या ठिकाणी 10 केली तर सगळ्या ठिकाणी एकाच वेळेला बदल झाले, बरोबर आहे. तर जर मला आता फक्त एकाच बाजूला, फक्त वरच्या आणि इकडे खालच्या बाजूला एकाच साईडने जर मला स्मूथ करायचं असेल तर ते कसं करायचं, तर ते आपण पाहूया. आता मी पहिल्यांदा काय करणार, हे जे लॉक आहे हे लॉक काढ, थोडस झूम करतो, हे लॉक जे आहे ते मी लॉक काढतो आणि फक्त आता मला ही उजव्या इकडच्या बाजूची वरची साईड मला स्मूथ करायची. तर मी फक्त इथे टाईप केलंय मी, बाकी काही नाही. पाहता या ठिकाणी मी लॉक ओपन केलंय आणि फक्त हा जो इकडे हे चित्र दिसतं, या चित्रावरून आपल्याला लक्षात येतं की चौकोनाचा हा वरचा भाग, हा वरचा कॉर्नर आहे, याचेच आपल्याला फक्त इथे कंट्रोलिंग करायचं. तर मी आता इथे 10 केलं आणि एंटर दाबलं, तर फक्त इकडची बाजू पहा, इकडची बाजू राऊंड झालेली आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने मला जर फक्त इकडची आता खालच्या बाजूची इकडची साईड जी आहे ती मला कंट्रोल करायची, त्याचा रेडियस मला राऊंड करायचा आहे. पुन्हा इकडे जर व्हॅल्यू वाढवली, या ठिकाणी पहा अजून सुद्धा आपण जर वाढवलं, मी ते क्लिक करून ठेवलंय, ते वाढती संख्या. या ठिकाणी वेगळ्या शेपची निर्मिती झालेली आहे, याला आपण कलर जर केलं तर ते अजूनही सुंदर दिसेल. ते वेगवेगळे शेप्स आपल्याला तयार करता येतात, त्याची आउटलाईन जर मी काढली तर एक शेप पुन्हा एक तयार झालेला, याला आपण रिसाइज करू शकतो. तर अशा पद्धतीने एक थोडक्यात एक बेसिक शेप्सची माहिती आपण सुरुवातीला घेतली आहे. त्यानंतर आता आपण एक ड्रॉइंग टूल्सच्या संदर्भात, जे आपल्याला एक थोडक्यात आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल की कोरल ड्रॉ एक सोपं माध्यम आहे आपल्याला वापरण्यासाठी, त्यासाठी एक थोडक्यात एक हे आपण शिकूयात एक टॉपिक. तर आपल्याला ह्या टूल्सचा वापर करून आणि फक्त रेक्टेंगल आणि सर्कल इलिप्सचा वापर करून आपल्याला एक स्वास्तिक आज ड्रॉ करायचं आहे सिम्पल. तर काय करायचं, सुरुवातीला एक पेज मी पुन्हा ओपन केलं या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला जर नवीन पेज ओपन करायचं असेल तर काय करायचं, फाईल मध्ये जायचंय न्यू मध्ये आणि आपल्याला या ठिकाणी पुन्हा आता आपल्याला या ठिकाणी एक पेज ओपन झालं, हे लँडस्केप मध्ये आडवं दिसतंय. जर आपल्याला उभा हवा असेल तर आपण इथे पुन्हा पोर्ट्रेटवर क्लिक करू शकतो, कस्टम या ठिकाणी आपल्याला पाहिजे ते A4 ते A4 करू शकतो, बिझनेस कार्ड हवा असेल तर त्या शेप मध्ये करू शकतो. तर मला आता हे पेज ऑटोमॅटिक येतं का? हो हो, इथे न्यू केलं तर डायरेक्ट येऊन जातं. आता हे वेगवेगळ्या व्हर्जन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने, जर तुम्ही 1.7 मध्ये किंवा 6 मध्ये गेलं तर पुन्हा एक अशी विंडो तयार होते जिथे आपल्याला टाकावं लागतं A4 पोर्ट्रेट पाहिजे का लँडस्केप पाहिजे असं पण येतं. पण हे 2018 व्हर्जन मध्ये हा असं एक बेसिक आपण समजून घेतलं तर बाकीचे व्हर्जन वापरायला पण काही आपल्याला अडचण नाही. ओके, असं थँक्यू. बऱ्यापैकी सारखंच आहे. तर आता हे आपण एक इथे डॉक्युमेंट ओपन केलंय न्यू हे करून, इथे आपल्याला साईज वगैरे लावली आहे, सगळं केलंय. आता आपण एक स्वास्तिक ड्रॉ करूयात सुरुवातीला एक सोप्यात. आता मी काय केलं, एक रेक्टेंगल टूल घेतलंय आणि एक उभी लांबट एक रेक्टेंगल आपण या ठिकाणी अशा पद्धतीने ड्रॉ केलाय.
आणि आता मला काय करायचं, ह्या कॉपी करायचंय. तर कॉपी करण्याची अतिशय सोपी पद्धत याच्यामध्ये अशी आहे, मी पुन्हा इथे सेंटरवर क्लिक केलं, क्लिक करून हा ड्रॅग केला आणि ड्रॅग करताना मी शिफ्टचं बटन दाबून धरलं. शिफ्टचं बटन दाबल्याचा फायदा हा होतो की हा या लाईनच्या बाहेर जात नाही. बघा माझा हा मूव होताना एकदम लाईन मध्ये मूव होतोय. जर मी शिफ्टचं बटन आता सोडलं तर बघा तो खालीवर होतोय, बरोबर. तुम्ही शिफ्टचं बटन जर आपण दाबून धरलं तर आपल्याला हे प्रॉपर एक सरळ रेषेमध्ये ते मुवमेंट त्याची होते. तर मी या ठिकाणी इथे आल्यानंतर माझं लेफ्ट बटन दाबून धरलेलं आहे, मला आता हे कॉपी करायचं. तर लेफ्ट बटन सोडायचं नाही माउसचं, राईट बटन फक्त त्याच्यावरती क्लिक करायचंय. या ठिकाणी पहा, हे राईटचं बटन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॉपी होते. परत एकदा दाखवतो, मी क्लिक केलं इथे आणि शिफ्टचं बटन दाबून मला जिथे याची कॉपी हवी आहे त्या ठिकाणी मी त्याची मुवमेंट केली आहे, सिलेक्ट केलं आणि जिथं मला हवं तिथं मी माउसचं राईट बटन दाबलंय, बस इतकंच. हे आपलं या ठिकाणी ऑब्जेक्ट जे आहे ते कॉपी झालेलं आहे. म्हणजे पुन्हा फाईल मध्ये जा किंवा इकडे जा आणि कॉपी करा हे करण्यापेक्षा हा शॉर्टकट आहे. तर इथे हे आपलं कॉपी झालेलं आहे. आता मी काय करतो, याला थोडं मध्ये घेतो आणि हा जो दुसरा ऑब्जेक्ट आहे याची थोडीशी मी आउटलाईन वाढवतो जेणेकरून सगळ्यांना दिसेल. आणि तीन केलंय, हे दोन्ही सिलेक्ट केलं. आता फक्त मला हा जो पॉइंट आहे हा मी थोडासा इकडे ड्रॅग केला आणि पुन्हा याच्यावरती आणखीन एकदा क्लिक केलं. हे सिलेक्ट असतानाच आणखीन एकदा क्लिक केलं जर मधी, तर पाहा या ठिकाणी आपले जे पॉइंट्स आहेत साईडचे ते बदललेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की हे नोड जे आहेत त्या नोडपाशी तिथे वेगवेगळे वेगळे कर्सर आलेले आहेत. तर याचा अर्थ हे रोटेटच्या मोडमध्ये आहे, हा ऑब्जेक्ट रोटेटच्या मोडमध्ये. जर मी इथं क्लिक केलं तर हा पहा या ठिकाणी पाहिजे तसा रोटेट होतोय. तर पहा आता मला त्याच्यानंतर मला जर हेच प्रॉपर एका अँगल मध्ये जर रोटेट करायचं असेल तर इथं वरतीच मी सिलेक्ट केल्यानंतर इथे प्रॉपर्टी बार मध्ये इथे रोटेटचं एक सिम्बॉल दिसतंय, अँगल ऑफ रोटेशन. तर मला आता हे चित्र, मला हे जे ऑब्जेक्ट आहे हे मला आडवं करायचंय, 90 डिग्रीच्या अँगल मध्ये मला हे फिरवायचंय. म्हणून मी इथे क्लिक करतो अँगल ऑफ रोटेशन मध्ये आणि इथे 90 टाईप करतो. पहा या ठिकाणी हे आडवं झालेलं आहे, बरोबर. तर हे मी याचं सेंटर ड्रॅग केलाय आणि हे कुठे इंटरसेक्ट होत आहे इथे ऑटोमॅटिक आपल्याला कोरल ड्रॉ मध्ये जशी सेटिंग केली तर आपल्याला याचं इंटरसेक्शन पॉइंट जो आहे तो ऑटोमॅटिक कोरल ड्रॉ इंडिकेट करतो की इथे आपला इंटरसेक्शन पॉइंट आहे. एकच मिनिट वाचवरे सर. हा चव्हाण सर विचारत आहेत की एकदा तो शेप कॉपी केला आणि दोन्ही शेप ते लॉक झाले तर कसं करायचं, ते होत नाही सर म्हणतात. शेप लॉक झाले तर म्हणजे मुवमेंट होत नाही का त्याची? ते म्हणतात की एकदा शेप कॉपी झाल्या शेप्स कॉपी झाल्यानंतर दोन्ही शेप्स लॉक झाले तर सिलेक्ट होत नाही का, नाही तर काय करायचं? हो होतात होतात होतात, सिलेक्ट होतात ते. ओके ओके. तर मी पुन्हा एकदा कॉपी केलंय आणि हे मूव केलंय. या पद्धतीने आता एक प्लसचं चिन्ह या ठिकाणी ओपन झालंय, प्लसचं चिन्ह या ठिकाणी दिसतंय आपल्याला. आता मी काय करतो, पुन्हा एकदा ह्याला कॉपी करतोय बाजूला घेऊन राईट क्लिक करून आणि बरोबर इथे. आता पहा या ठिकाणी हे अशा पद्धतीने दिसतंय. तर मला काय करायचंय, या खालच्या रेक्टेंगलची आणि याची साईज सेम करायची. याच्या पद्धतीने मी जर पुन्हा या हँडल्स वरती क्लिक केलं आणि इथे असं ड्रॅग केलं तर बरोबर या साईज मध्ये आपलं जे ऑब्जेक्ट आहे ते येतंय, बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा मी हे मूव केलं आणि इथे ड्रॅग केलं. इथे 180 डिग्री करून मी हे उभं केलं, पुन्हा एकदा मी इथे इंटरसेक्ट केलं आणि एक या बाजूला राईट क्लिक करून हे पुन्हा कॉपी केलंय मला जिथे हवंय तिथे.
आणि माझ्या एरोनी आपल्या एरो बटन जे आहेत कीबोर्डचे त्यांनी थोडस इकडे तिकडे सरकून मला जसं हवंय त्या पद्धतीने केलंय. आता मी याला सिलेक्ट करून या ठिकाणी आपल्याला असा कलर द्यायचा आहे. मी याला सिलेक्ट केलंय आणि ऑरेंज कलर याला दिलाय. ठीक आहे, तर आता हे माझं असं एक शेप आपला याचा तयार झालाय. पण मला थोडस त्याला कर्व द्यायचा या बघा या पद्धतीने. हा जो कर्व आहे असा कर्व मला द्यायचा आहे. तर मग काय करायचं सुरुवातीला, अगोदर मी याची आउटलाईन काढतोय. थोडस ब्लॅक आउटलाईन असल्यामुळे ते थोडस वेगळं दिसते. मी पुन्हा इथं कलर स्विचेस वरती आलो आणि इथे नो फिलचे इथे राईट क्लिक केलं. राईट क्लिक केल्यानंतर ह्याचे सगळे आउटलाईन जे आहेत ते सगळे निघून गेले आहेत. आता हे थोडस दिसायला व्यवस्थित दिसतंय. आता पुन्हा मी याचा या ठिकाणी हा ऑब्जेक्ट जो आहे हा रेक्टॅंगल सिलेक्ट केला. याला सिलेक्ट केल्यानंतर मी शेप टूल मध्ये गेलो. शेप टूलला क्लिक केलं आणि मला फक्त हा हा कॉर्नर फक्त एका बाजूचा खालचा कॉर्नर मला मूव त्याचा राऊंडनेस त्याला द्यायचंय. तर मग मी फक्त इथे एक क्लिक केलं. बघा फक्त या ठिकाणी ब्लॅक आहे, बाकी ठिकाणी स्क्वेअर जे आहेत ते ओपन आहेत. तर मी या ठिकाणी याला खाली मूव केलं. हा या ठिकाणी राऊंड तयार झालेला आहे. तसंच याच या ठिकाणी इथे पण केलंय. हा इथे क्लिक केल्यानंतर फक्त जो कॉर्नर मला राऊंड करायचा त्यालाच फक्त क्लिक केलं आणि मूव केलं. पुन्हा या ठिकाणी तसं सिलेक्ट केलं आणि जो कॉर्नर पाहिजे त्याला फक्त क्लिक केलं. या पद्धतीने पुन्हा या ठिकाणी हा कॉर्नर पाहिजे मला समजा तर मी इथे क्लिक केलं आणि मूव केलं. तर अशा पद्धतीने आपलं हा स्वास्तिक जो आहे तो आपल्याला दिसतोय तयार झालेला. त्यानंतर आता आपल्याला समजा मध्ये त्याला गोल दाखवायचे. तर मग आपला इलिप्स टूल आहे जो आपण मगाशी पाहिला. इलिप्स टूल या ठिकाणी आपल्याला इलिप्स टूल त्याचा एक शॉर्टकट F7 आहे. तर आता मी कंट्रोल प्रेस करून हा एक गोल आपल्याला हवाय तसा या पद्धतीने ड्रॉ केलाय. आणि आता मला काय करायचंय हा सगळ्या ठिकाणी मला प्लेस करायचे. फक्त मी काय करेल या वेळेला मी एक रेफरन्स म्हणून व्यवस्थित गोल सगळ्या ठिकाणी बसावेत म्हणून मी काय करतोय एक रेक्टॅंगल ड्रॉ करतोय. हा या ठिकाणी हा सेंटर आहे. एक साइडला मी एक रेक्टॅंगल आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने एक ड्रॉ केलाय अगोदर आणि तो मध्ये सेंटरला प्लेस केला. या ठिकाणी सेंटर दिसलं की मी हा ऑब्जेक्ट सोडून दिलाय. त्याला थोडीशी साईज मी शेपच्या बटणाने सेम प्रपोर्शन मध्ये कमी करतोय साधारण या पद्धतीने. आता हा स्क्वेअर जो कमी झाला पण सेंटर एकच होता, फक्त त्याची साईडचे प्रपोर्शन जे आहेत त्या प्रपोर्शनने ते कमी झाले. आता मी काय केलं हा थोडासा बारीक करतो. त्याच्यामध्ये येलो कलर सिलेक्ट करायचा आहे अगोदर आणि मग येलो कलर वर क्लिक केलं या ठिकाणी. आता पुन्हा हा मी इथे मूव करतोय इथे सोडला. आता आपल्याला या स्क्वेअरची आवश्यकता नाहीये. हा पण आपण फक्त रेफरन्स साठी घेतला होता समान अंतरामध्ये आपल्याला ते दिसावं म्हणून. याची पण आपण आउटलाईन या ठिकाणी असं सिलेक्ट करून काढू शकतो. आणि पुन्हा हे एक कॉपी केली साईडला. हे दोन्ही सिलेक्ट केलेत पाहता, हे दोन्ही सिलेक्शन केलंय सॉरी. हे सिलेक्ट करून शिफ्ट बटन दाबून या ठिकाणी प्लेस केलेत आणि याला याला सिलेक्शन करून याला सुद्धा आपण जर कर्व द्यायचा असेल. पुन्हा आपले दोन पद्धती आहेत. इकडूनही आपण या प्रॉपर्टी बार मधून सुद्धा आपण त्याचे जे राऊंड जे कॉर्नर जे आहे ते राऊंड करू शकतो.
या ठिकाणी आपलं एक चित्र तयार झालंय. आता ह्याला मी पूर्णपणे सिलेक्ट केलंय आणि राईट क्लिक केलंय आणि ग्रुप केलंय. ग्रुप ऑब्जेक्ट म्हणजे या पूर्ण ऑब्जेक्टचा एक ग्रुप, म्हणजे सिलेक्ट केल्यानंतर पूर्ण ऑब्जेक्ट आपला सिलेक्ट होईल. मी याचं शॉर्टकट आहे कंट्रोल जी. ग्रुप ऑब्जेक्ट मध्ये गेलं की हा पूर्ण ग्रुप होतो. आता आपण हा एकाच वेळी हे करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. जर आपण कुठे क्लिक केलं तर पूर्ण ऑब्जेक्ट ग्रुप झालेला, त्याच्यामुळे पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट होतो. आणि मी पी नावाचं की जे आहे ते हिट करतोय. पी प्रेस केल्यानंतर हा बरोबर पूर्ण डॉक्युमेंटच्या सेंटरला प्लेस होतोय. हा एक पी शॉर्टकट आहे या ठिकाणी. आणि जर मला आता याची इमेज हवी असेल, आपल्याला बऱ्याच जणांना येत आहे की हे कोरल ड्रॉ वगैरे मला त्याची कल्पना आहे, फक्त हे सिलेक्ट केल्यानंतर याचा आपल्याला आउटपुट जर इमेज मध्ये हवं असेल तर ते कसं करायचं. हे पूर्ण सिलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर एक्सपोर्ट फॉर्म मध्ये जायचंय. आणि एक्सपोर्ट फॉर्म मधून वेब मध्ये गेलं की आपल्याला या ठिकाणी एक विंडो ओपन होते. या ठिकाणी एक्सपोर्ट फॉर वेब मध्ये इथे फॉर्मॅट जो आहे तिथे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. ओरिजिनल, पीएनजी हे वेगवेगळे फॉर्मॅट आहे. तर जेपीजी हे इमेजचं फॉर्मॅट आहे. तिथे जेपीजी वर क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी हा फॉर्मॅट जेपीजी सिलेक्ट करायचा. आणि कलर मोड जे आहे ते आपल्याला पाहायचे. आरजीबी आणि सीएमवायके दोन प्रकारचे कलर मोड असतात. आरजीबी म्हणजे आपण जे मोबाईलमध्ये इमेजेस पाहतो, जे काही फोटो वगैरे पाहतो इमेजेस, ते आरजीबी फॉर्मॅटमध्ये असतात. आणि सीएमवायके कलर म्हणजे लॅबचे कलर असतात, जे आपण प्रिंटिंग लॅबमध्ये जे असतात ते सीएमवायके कलर असतात. आता ज्या वेळेला आपल्याला एखादं समजा ऑब्जेक्ट प्रिंट करायचं, आपल्याला शाळेचं एखादं काम आहे, कलर आपण एखादं काहीतरी डॉक्युमेंट बनवलंय आणि ते आपल्याला जर प्रिंट करायचंय तर ते आपण सीएमवायके कलरमध्ये सिलेक्ट केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपल्याला ते फक्त मोबाईलमध्ये पाहायचंय तर ते आपण आरजीबी कलरमध्ये सिलेक्ट करायचंय. त्यानंतर या ठिकाणी आरजीबी माता हे आरजीबी मध्ये सिलेक्ट करतोय. आणि या ठिकाणी सेव्ह ॲज या ठिकाणी क्लिक केलं. माझं लोकेशन मी या ठिकाणी डेस्कटॉपमध्ये समजा इथे दिलं तर आपल्याला दिसेल इथं. तुम्ही सेव्ह केलंय. त्याला काहीतरी नाव मी दिलं समजा स्वास्तिक 1. ओके. तर ते त्या लोकेशन मध्ये ती फाईल ओपन झालेले आपल्याला दिसेल. त्याची जेपीजी फाईल आपल्याला दाखवतो. कोणतंही आपण कोरल मधलं काम जर आपल्याला जेपीजी मध्ये करायचं असेल तर आपण ते सिलेक्ट करून त्या पद्धतीने वेब मध्ये ओपन केलं तर हे जेपीजी मध्ये कन्वर्ट होतं. या ठिकाणी जेपीजी फाईल आपल्याला या पद्धतीने दिसते सर्वांना. आपण बनवलेला आताच जेपीजी फॉर्मॅट मध्ये. त्यानंतर आपण सर एक मिनिट. हा बोला मॅडम. ते तुम्ही ते बॅनर दाखवलं होतं बघा मगाशी, बॅनर शेप, तर त्याच्यामध्ये आपल्याला लिहिता येतं का? लिहिता येतं का त्याच्यामध्ये आपल्याला? हो 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 हो. कोरल ड्रॉ मध्ये सगळं काही फ्लेक्सिबल आहे मॅडम. आपण ते कोणत्याही शेप मध्ये काही आपण लिहू शकतो. ते पण पाहणार आहे मॅडम आपण. ओके ओके. हा हे कसं आहे मॅडम, हे एकाच वेळेला सगळं होऊ शकत नाही. म्हणजे हो 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 जावं लागेल, नाहीतर ते खूप ऍक्च्युली ते वास्ट आहे खूप. एक 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 असं स्टेप बाय स्टेप जातोय. बाकी काही नक्की नक्की हो सर चालेल. ओके. आज आपण फक्त ग्राफिक्स आणि शेप्सच्या बाबतीतच पाहूया. टेक्स्ट वर्किंग वगैरे हा एक वेगळा विषय, त्याच्याबद्दल आपण नंतर ज्या वेळेला होईल समजा कधी तर त्यावेळेला आपण त्याच्यावरती सेपरेट एक करू. कारण टेक्स्ट वर्किंग आपलं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती सेपरेट थोडस हो. तर आपण आज फक्त शेप्स आणि ग्राफिक्स एवढंच पाहूयात. त्यानंतर आता आपण एक थोडस आपल्याला म्हणजे थोडस इंटरेस्ट यावं म्हणून मी एक छोटीशी आपण एक प्रोजेक्ट करूयात थोडक्यात.
तर मी एक इथे इमेज ओपन केली, आपल्याला कॉन्फिडन्स यावा की आपल्याला एखादं इमेज बॅनर बनवायचंय, एक थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी करूयात. एक लोगो बनवायचंय किंवा एखादी ड्रॉइंग आपल्याला नेटवरती दिली किंवा आपल्या मुलांनी चित्र काढलेलं आहे समजा, ते चित्र आपण ट्रेस करू शकतो आणि त्यांना आपण दाखवू शकतो की तू हाताने काढलेला आहे आणि मी हे कॉम्प्युटरवरती पण डिजिटल त्याला बनवलेलं आहे. आता हे जेपीजी फाईल आहे, ही समोर दिसतीये, आपलं कोरल ड्रॉ दिसतंय ना माझं? हो सर, हो दिसतंय. हा तर या ठिकाणी हे एक फाईल आहे, जेपीजी फाईल आहे. तुम्ही जरी त्या ऑब्जेक्ट मध्ये गेले, ऑब्जेक्ट मध्ये ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज मध्ये या ठिकाणी जर गेलो तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की याची पूर्ण कलर मोड काय आहे, आरजीबी आहे, हे सगळं काही इथे दिसेल. आता आपल्याला ही इमेज काय करायची, ट्रेस करायची. ट्रेस करायची म्हणजे काय, थोडक्यात आपण लहानपणी किंवा आपण केलं पण असेल की आपण एक व्हाइट पेपर घ्यायचो, चित्र असेल त्याच्या वरतून आपण गिरवायचो आणि आपल्याला ते चित्र आपण काढायचो, बरोबर. तर त्याच पद्धतीने आपण काम इथे करू शकतो. तर आपल्याला एखादं चित्र डिजिटलाइज करायचंय समजा, तर किंवा ते आपल्याला व्हेक्टर रूपामध्ये पाहायचं, तर आपण ते दोन्हीचा फरक पाहणार आहोत, व्हेक्टर आणि रास्टर म्हणजे काय. ही एक रास्टर इमेज आहे. रास्टर इमेज म्हणजे काय, आपण याला किती जरी झूम केलं तर पाया ठिकाणी झूम जसं जसं करतोय तसं तसं ह्याच्या ज्या एजेस आहेत त्या शार्प नाही होते, त्या सगळ्या ब्लर व्हायला लागल्यात, बरोबर. जर हे जर आपलं व्हेक्टर असेल, जे कोरलमध्ये केलेलं काम असेल, तर ते ब्लर होणार नाही. हा कोरल ड्रॉ मधल्या कामाचा फरक असतो. आपण आता पहिल्यांदा एक हे तुम्हाला हे झाल्यानंतर ती पुन्हा एकदा दाखवतो. आता समजा ही एक इमेज मी थोडी सोपी आहे म्हणून एक थोडक्यात सांगितली. ही इमेज आपण आता ट्रेस करणार आहोत. ट्रेसिंग साठी हे ड्रॉइंग टूल सगळ्यात महत्वाचं. या ठिकाणी जर आपण गेलो तिथे फ्री हँड, टू पॉइंट लाईन, बेझियर, पेन, बीएसपी लाईन, पॉली लाईन, हे असे सगळे वेगवेगळे टूल्स आपल्याला दिसत आहेत, बरोबर आहे. तर याच्यामध्ये हे फ्री हँड टूल आपण हे तुम्ही एकदा जर डाउनलोड केला तर तुम्ही हे सगळे पाहू शकता की याच्या वेगवेगळे ट्रेसिंगचे ऑप्शन आहेत, वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये करता येतात. त्यानंतर टू पॉइंट लाईन आहे, लाईन ड्रॉ करू शकतो. शिफ्ट दाबून जर आपण ड्रॉ केलं तर सरळ लाईन येते. त्यानंतर बेझियर टूल आहे, हा सगळ्यात महत्वाचा, म्हणजे हा पूर्वीच्या काळी कोरल ड्रॉ मधला हा सगळ्यात महत्वाचा टूल मानला जायचं. याच्यावरती सगळं ट्रेसिंग वगैरे अवलंबून असायचं. कारण याचा फायदा असा की हे कर्व करता येत होते. जर इथे जर आपण क्लिक केलं शेप टूलनी आणि ज्याला जर कन्वर्ट टू कर्व केलं तर या ठिकाणी हा पाहिजे तसा आपल्याला त्याला शेप देता येत होता. त्यामुळे हे बेझियर टूल पण खूप सुंदर आहे. आता त्याच्याही पुढच्या ऍडव्हान्स काही नवीन नवीन व्हर्जन मध्ये टूल्स आलेले आहेत, ते आपण पाहूयात. ते जर शिकलो तर ते आपल्याला बेझियर टूल पेक्षा ते खूप सोपं वाटेल, म्हणून मी ते टूल आज आपण पाहणार आहे. तर या ठिकाणी हे ड्रॉइंग टूल सहा सेक्शन, फ्री हँड, त्यानंतर पेन टूल आहे. पेन टूलने आपण कर्व देऊ शकतो. इथे क्लिक केल्यानंतर हा आपण आज पेन टूल वगैरे नाही पाहणार आहे. आज आपण मी जस्ट एक इंट्रोडक्शन करतोय, कारण एक एक टूल वरती बराच वेळ जाईल हे करायला. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जे जे सोपं आहे ते आपण थोडक्यात पाहूयात. या ठिकाणी मी डायरेक्ट इथे थ्री पॉइंट कर्व या ठिकाणी येतोय. थ्री पॉइंट कर्व नावाचा टूल मी सिलेक्ट केलाय आणि या ठिकाणी पहा थोडस झूम केलंय. आता मला हे सगळं ट्रेस करायचंय, गिरवायचंय त्याच्या साईडने, बॉर्डरने, आणि कलर भरायचंय. तर पहा या ठिकाणी मी थोडं झूम केलंय आणि इथे क्लिक करून धरलंय. क्लिक करून मला ज्या ठिकाणी क्लिक करून मी इथे ठेवलंय आणि ज्या ठिकाणी मला हा शेप हवाय तिथपर्यंत मी इथे थांबलोय. मला इथपर्यंत त्याचं ट्रेस करायचं म्हणून मी इथे थांबलो. थांबल्यानंतर पहा मी असं मूव्ह केल्यानंतर पहा ऑटोमॅटिक हे फ्लेक्सिबल होतीये लाईन, बरोबर. ज्याला सेपरेट वेगळ्या टूलमध्ये जाण्याची गरज पडत नाही, म्हणून हे इझी टूल आहे. पाहिजे तसं आपल्याला शेप या ठिकाणी आपण याला फ्लेक्सिबिलिटी देऊ शकतो आणि जेणेकरून आपण वेगवेगळे आकार सुद्धा ड्रॉ करू शकतो. तर मी आता मला असं साधारणपणे एक पाहिजे. मी आता पूर्ण शार्प नाही काढू शकत, एवढा वेळ आपल्याकडे नाहीये, पण असं थोडक्यात मला आता इथपर्यंत सफिशियंट वाटतंय. मी इथे ठेवतो, त्यानंतर पुन्हा इथे या नोडवरती क्लिक करतो. जिथे आपला हा नोड संपलाय त्याच ठिकाणी क्लिक केलं तर ते क्लोज कर्व होतो.
पाहूयात आपण. आता इथे मी क्लिक केलं, क्लिक करून इथे ठेवलं पुन्हा एकदा, आणि मला या पद्धतीने पुन्हा इथे क्लिक करून ड्रॅग केलं. मी माऊसचं बटन सोडलेलं नाहीये, इथे इथे सोडलं, इथे ठेवलं, आणि नंतर माऊसचं बटन आता सोडल्यानंतर मला हवंय त्या पद्धतीने मी शेप ठेवलाय. आता पुन्हा मी जर शेप टूल मध्ये गेलो तर शेप टूलचा फायदा मगाशी मी सांगितलं, आपल्याला पाहिजे तसं कर्व आपण इथे देऊ शकतो. तर या नोडला मी जर इथे सिलेक्ट केला असं तर पाय या ठिकाणी असे बाण दिसत आहेत. आता इथे मी क्लिक केल्यानंतर हे बाण दिसत आहेत, हे अँकर पॉइंट आहेत. या ठिकाणी आपण पाहिजे तसे आपल्या अँगल मध्ये आपण हे मूव्ह करू शकतो. मी थोडेसे विड्थ वाढवतो म्हणजे हे दिसेल, दिसतंय आता सर्वांना. या पद्धतीने आपण हा एक शेप ड्रॉ केलाय. त्यानंतर पुन्हा एकदा मी थ्री पॉइंट कर्व मध्ये आलो, पुन्हा एकदा इथे क्लिक केलं, क्लिक करून इथे सोडलं. चुकलं तर काय करायचं, एस्केपचं बटन दाबायचंय आपल्या माऊसचं, सॉरी कीबोर्डचं, मग त्याने काय होईल ते जो इफेक्ट आलेला आहे तो निघून जाईल. पुन्हा एकदा इथे ह्याची पण आउटलाईन वाढवतो. या पद्धतीने हे सर्व ट्रेस झाले. आता काय करायचंय, या ठिकाणी इथे एक आय ड्रॉपर नावाचं एक टूल आहे, कलर आय ड्रॉपर टूल. याचा फायदा असा की आपल्याला कुठल्याही इमेजचा कलर जो आहे तो उचलायचा असेल आणि दुसरीकडे जर ठेवायचा असेल तर याचा फायदा होतो. समजा मला हा कलर हवाय, इथे मी सिलेक्ट केलं तर हा कलर आला, इथे हा कलर आला असं. तर इथे मी क्लिक केलं आणि पुन्हा त्याच्यावर क्लिक केलं तर हा कलर फिल झालेला आहे याच्यामध्ये. मी ऑब्जेक्ट बाजूला घेतलं तर आपल्या लक्षात येईल बा या ठिकाणी असा. त्याच्यानंतर पुन्हा मी याच्यावर क्लिक केलं, हा पिक केला हा कलर आणि पुन्हा त्याच्यावरच क्लिक केलं, बघा इथे बादलीचं चिन्ह आलंय, म्हणजे या शेपमध्ये मला हा कलर फिल करायचा. हा या पद्धतीने पुन्हा एकदा इथे आलो, एस्केपचं बटन दाबलं, पिक टूलवर आलो, पुन्हा आय ड्रॉपरचं बटन क्लिक केलं, कलर पिक केला, बकेट मधनं भरला, पुन्हा एकदा पिक टूलवर आलो, इथे सिलेक्ट केलं, आय ड्रॉपरने कलर सिलेक्ट केला, बकेटने फिल केला, आणि आता याचं मी पूर्ण सिलेक्ट केलं, याची आउटलाईन काढली. आणि शिफ्टचं बटन दाबून मी हे सर्व सिलेक्ट केलेलं आहे आणि याचा ग्रुप बनवलाय, ग्रुप ऑब्जेक्ट. या ठिकाणी आपण सॉरी हे राहिलं, जरा नजर चुकीने हा पार्ट जो आहे तो ट्रेस करायचा राहिलाय बरं का. अशा पद्धतीने हा हा, तर अशा पद्धतीने आपण एक आपलं लोगो या ठिकाणी. हा आता त्याच्यामध्ये फरक पहा, आपण जर आता हा पूर्णपणे झूम केला, कितीही झूम केला तरी पहा या ठिकाणी हे एजेस जे आहेत ते ब्लर झालेले नाहीयेत. म्हणजे हा व्हेक्टर स्वरूपाचे ग्राफिक आहे. दोन प्रकारे ग्राफिक्स असतात, एक व्हेक्टर आणि एक रास्टराइज. रास्टराइज म्हणजे हे अशा पद्धतीने इमेज त्याच्यामध्ये हे ब्लर होतं किती झूम केलं तरी, पण इकडे या ठिकाणी किती आपण जर मोठं केलं तरी याचे पिक्सेल्स जे आहेत ते फाटत नाही.
किती झूम करा किंवा किती बारीक करा, आणि जर याचा आपण पीडीएफ मध्ये जर कन्वर्ट केलं किंवा या पीडीएफ मध्ये कन्वर्ट केलं आणि आपण जर प्रिंटला दिलं तर त्याची क्वालिटी जी आहे ती मेंटेन राहते, ती डिस्टर्ब होत नाही. हा त्याचा फायदा आहे आपल्याला कोरल मध्ये वेक्टर ग्राफिक्स मध्ये जे काम करतो या पद्धतीने साधारणपणे असत. नंतर मॅडम टाइम मला वाटतं संपत आलाय का? हॅलो, अजून किती बाकी आहे सर? अजून काही लास्ट एक फक्त एक हे होत ट्रेसिंग होत ते लोगो ट्रेसिंग, म्हणजे जेणेकरून मला फक्त एक सांगायचं होतं की आपण गुगल वरन कोणती एखादी ड्रॉइंग घेऊ शकतो किंवा शेप घेऊ शकतो त्याला ट्रेसिंग करू शकतो. दॅट्स इट. सांगा सर, सांगा. ठीक आहे, मी आता या ठिकाणी एक ड्रॉइंग आहे, एक ड्रॉइंग काढलेलं आहे आणि त्याला रेफरन्स म्हणून ते कलर कोणते द्यायचे वगैरे सगळं ठरवून घेतलंय. तर हेच याच पद्धतीने सेम केलंय पा, या ठिकाणी मी ग्रुप केलाय. हा अशा पद्धतीने एक लोगो तयार झालेला, याला पण आपण कन्वर्ट टू वेब करून ही एक वेब हे तयार करू शकतो. असे वेगवेगळे शेप्स जे आहेत ते आपण कोरल मध्ये तयार करू शकतो. त्याला पूर्णपणे फ्री हँड, हे पूर्णपणे असं कोरल मध्ये वगैरे शक्य होत नाही, ते कोरल मध्ये वर्ड मध्ये शक्य होत नाही, ते कोरल मध्ये आपण करू शकतो. आता मी पहिल्यांदा काय केलं, ही इमेज थोडीशी सिलेक्ट केली, हे अनलॉक होत. आता हे पूर्ण एक इमेज आहे असं समजा, आणि ह्याला थोडस मोठं केलं आणि हे हलू नाही, याला आता ट्रेसिंग करायचंय, मला हे हलवायचं नाहीये. तर यासाठी मी राईट क्लिक केलं आणि लॉक केलं, आणि लॉक केल्यानंतर ते आता मी बघा येते किती काही केलं तरी ही इमेज हलणार नाही, म्हणजे जेणेकरून माझं ट्रेसिंग व्यवस्थित होईल. पुन्हा मी आता 3-point कर्व मध्ये गेलो आणि एक एक कर्व जो आहे तो सिलेक्ट केला. आपण घरी सुद्धा असे कोणते कधी सिंपल सिंपल ड्रॉइंग असतील ते असं ट्रेसिंग करून पाहू शकतो आणि त्याच्यामध्ये कलर फिल करून त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि आपल्याला हॅलो हॅलो हा हा सर, म्हटलं हे रेकॉर्डिंग आज शेअर करायला हवं त्यांना ग्रुपला मॅडम. हो सर, हो 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 हो, नक्की. तर एक थोडक्यात असं एक सिलेक्ट केलं आणि आता त्याच्यामध्ये मी कलर फिल करतो. तुम्हाला थोडस याच्यामध्ये लक्षात येईल एक नवीन गोष्ट, मी या ठिकाणी हा एक ऑब्जेक्ट सिलेक्ट केलाय इथे क्लिक करून, आणि इथे खाली एरो आहे, इथे एक स्मार्ट फिल नावाचं ऑप्शन आहे. या स्मार्ट फिलने फक्त जेवढा एरिया सिलेक्ट केलाय तेवढाच आपण कलर करू शकतो. हा या ठिकाणी मी आता इथे पर्पल कलर आपल्याला हवाय, पर्पल कलर आपण इथे पाहू शकतो. इथे मी खाली हे करून ठेवला होता, पिक करून ठेवला होता, हा एक पर्पल कलर इथेच याच वेजेस मध्ये असतो, मी ते वेळ कमी पडावा म्हणून मी करून ठेवले. त्यानंतर इथे आपल्याला पिंक कलर फिल करायचा, पुन्हा एकदा इथे सिलेक्ट केलं, स्मार्ट फिल मध्ये गेलो आणि हा पिंक कलर जो आहे इथे. आता पाया ठिकाणी काय झालंय मला हेच दाखवायचं होतं की इथे मी क्लिक केल्यानंतर बाकीच्या ठिकाणी हा स्प्रेड झाला. याचा अर्थ काय की आपला जर ड्रॉइंग करताना कर्व जो आहे तो क्लोज झाला नसेल तर तो कलर बाहेर जातो. थोडक्यात हेच टेक्निक आहे, पाया ठिकाणी हा कर्व आणि हा कर्व
घाईगडबडीमध्ये क्लोज व्हायचं राहिलंय पहा लक्षात येत आहे ते. तर इथे काय करायचं अशा वेळेला शेप टूल आपल्याला कामाला येतो. हा शेप टूल फार महत्वाचा आहे. त्याची थोडीशी आपण आपल्याला पाहिजे तसं ह्याला मुवमेंट देऊ शकतो. आणि शिफ्ट दाबून मी हे पण सिलेक्ट केलंय आणि हे इथे इंटरसेप्ट केलंय या ठिकाणी. इंटरसेक्शन असं नाव आलं की ते समजायचं की आपण ते इंटरसेक्ट झालंय. ते आपल्याला कोरल ड्रॉ इंडिकेट करतं की हे इंटरसेक्ट झालंय की नाही. तर अशा पद्धतीने एक आहे. आपण इथे मी डायरेक्ट तुम्हाला आता हे दाखवतो. मी जास्त वेळ घेत नाही. आता हे याच पद्धतीने मी ड्रॉ केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कलर फिल केलेला आहे आणि रेफरन्स याचा घेतला होता. हे मी आता लॉक काढतोय. हे रेफरन्स आहे आणि त्याला तुम्ही डिजिटल त्याचं वेक्टर रूप थोडक्यामध्ये या पद्धतीने केलेलं आहे. सेम दिसतंय. तर अशा पद्धतीने हे थोडक्यात आज फक्त मी यासाठी सांगितलं की थोडासा इंटरेस्ट क्रिएट झाला ड्रॉइंग वगैरे असं काही असलं तर त्याला थोडीशी आपल्याला मजा पण येईल काम करायला आणि मग आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो. ठीक आहे मॅडम, इथपर्यंत आपण थांबूयात. चालेल ना? हो हो चालेल सर, चालेल. ऍक्च्युली तुम्ही शिकवत होते ना तर असं वाटत होतं की आपण लहान वर्गात बसलेलो आणि शिक्षक शिकवत आहेत. एकदम छान प्रायमरी स्टेजवर तुम्ही खूप छान शिकवलं सर. म्हणजे ज्यांना काहीच माहित नव्हतं कोरल ड्रॉ काय आहे त्यांना, म्हणजे आपण लहान मुलांना कसं ही रेष काढ, ती रेष काढ, असं कर तसं कर, ही पेन्सिल अशी धर, या पद्धतीने तुम्ही छान माहिती दिली. यानंतर मी सगळ्यांना सांगते की कुणाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर सरांना प्लीज आपला माईक अनम्यूट करून विचाराव्यात. त्या मानाने सरांनी आपल्याला बऱ्याच बिझी शेड्यूल मधून आपल्याला वेळ दिला. थँक्यू सर. सॉफ्टवेअर जे डाऊनलोड करायचे ते नेमकं कोणतं करायचं या संदर्भात आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वर थोडी माहिती टाकली असतील तर अधिक लिंक पण पाठवतो. आणि सुरुवातीला मी म्हणजे क्रॅक व्हर्जन कोणतं आहे आणि म्हणजे प्रॉब्लेम यायला नको असं. बरोबर बरोबर. त्यानंतर काही तुमचे बेसिक. हॅलो. हा, त्याच्यासाठी एकच काळजी घ्यायची सर की इंटरनेट जे आहे ते स्ट्रिक्टली बंद ठेवायचं. आता याच्यात मी काही सेटिंग पण केलेले आहेत, तुम्हाला मी ते सेटिंग दाखवतो. तुम्हाला कॉलवरती मी सांगेल की त्याची सेटिंग जर केली आपण तशा इंटरनेट सेटिंग मध्ये तर तुम्ही जरी कोरल ड्रॉ मध्ये इंटरनेट चालू ठेवलं तरी तुम्ही तुमचं कोरल कंपनी जी आहे ती तुमचं ते ट्रॅक करू शकणार नाही. तशी पण एक सेटिंग असते, ते पण मी सांगतो तुम्हाला. ते पण संदर्भात काही तुमचे व्हिडिओज असतील तर ते पण शेअर करा सर. व्हिडिओज पण टाकतो त्याचे. चालेल. येस येस. ओके. बेसिक म्हणजे कोरल ड्रॉ मधले बेसिक जे आता सुरू आता जे केलंय तुम्ही लेसन घेतलं त्यावर पण जर असतील व्हिडिओ तर ते पण शेअर करा ग्रुपला. नक्की नक्की. मी अजून व्हिडिओ बनवले नाहीत प्रॉपर, अजून चालू आहे माझं. मी पण शिकतोय, म्हणजे मी पण असं अगदी ट्रेन नाहीये बरं का सर. मला जेवढं माहिती तेवढं मी शेअर करतोय. थँक्यू सर, छान माहिती दिली. थँक्यू सर. अजून कुणाला काही शंका आहेत? शंका म्हणजे आहेतच अजून, पण सरांनी छोटे छोटे व्हिडिओ तयार केले आणि सरांनी पाठवले किंवा अजून ग्रुपवरती थोडी चर्चा जर केली ना, कुणाला काही शंका असेल तर ग्रुपवर चर्चा केली तर दुसऱ्यांनी त्याची उत्तर समजा दिली किंवा शंका समाधान केलं तर बरं होईल असं. मॅडम मला बोलायचं. हो बोला सर. प्रथम सर्वत्र ललित सरांचं अभिनंदन. छान त्यांनी असं कोरल ड्रॉ आज मार्गदर्शन केलं. हॅलो, आवाज येतोय माझा? हो सर येतोय, आवाज येतोय, बोला. कोरोना ड्युटी चालू आहे आमच्या गावात, पॉझिटिव्ह आढळल्यामुळे सध्या चालू आहे आमच्या. बर बर.
तर सरांनी आज अतिशय छान माहिती सांगितली कोरल ड्रॉ ची आणि सरांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की याच्यातले भरपूर असे टूल आहे की अगदी मध्ये त्यांची ती माहिती मिळवली गेलेली आहे पण अतिशय सरांनी चांगल्या पद्धतीने आजचं सेशन घेतले त्याबद्दल सरांचा हार्दिक अभिनंदन. थँक्यू. अजून कोणाला काही बोलायचं? मी बोलू इच्छितो. ललित सर, आम्ही म्हणजे कोरल ड्रॉ बऱ्यापैकी सगळेजण इथे थोडे थोडे जाणकार थोडीशीच माहिती आहे, पण यामध्ये आपण अजून आज बेसिक ज्याप्रमाणे झालं त्याप्रमाणे आपण बऱ्याच आता जिल्हा परिषदचे शिक्षक स्वतःचे एक प्रसिद्धी पत्रक तयार करतात, जाहिरात तयार करतात, तर त्या दृष्टीने जर समजा आपण आणखी एक सेशन जर साहेबांच्या परवानगीने आपण घेता आलं तर त्यामध्ये आपल्या शाळेचं काही प्रसिद्धी पत्र असो किंवा विद्यार्थ्यांचे आयकार्ड कसे बनवता येतील, हे दोन प्रोजेक्ट जर आपण जर टॅग केले तर त्या पद्धतीने आपण पुढचं सेशन घेतलं, विशेषतः विद्यार्थ्यांचं आयकार्ड आणि शाळेचं एक प्रसिद्धी माध्यमातील पत्र, तर हे दोन प्रोजेक्ट आपल्या स्मरणात राहून आपण पुढच्या कार्यशाळेचं साहेबांच्या परवानगीने आपण नियोजन करावं असं मी एक विनंती करेन. नक्की नक्की, मी त्याची तयारी केली होती बरं का सर, फक्त अगोदर बेसिक. हॅलो, बोलू का सर पर्यंत? हा सर, ललित सर बोलताय, त्यानंतर बोलतील जगदीश सर. हा बोला सर, ललित सर. सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आयकडचं ते मला नीट लक्षात आली होती, त्याची पण मी तयारी केली होती, पण त्याला एक्सेल आणि कोरल ड्रॉ असे दोन्ही त्याला अटॅच आहे, त्याला वेळ पण गेला असता, कारण त्याला बेसिक कन्सेप्ट पण आपल्या क्लिअर असणं गरजेचे होते. पुढच्या वेळेला आपण नक्की त्याचं एक हे करूयात. एक्सेल मध्ये ज्या डाटा एंट्री होतात त्या डायरेक्टली ऑटोमॅटिक तिथे टाईप न करता आपण कोरल मध्ये ते आयकार्ड जनरेट करू शकतो, असं एक प्रकारे त्याच्यामध्ये सुविधा आहे. म्हणजे आयकार्ड जनरेट करून एक 25 लॉट प्रिंट आउटला दिलं, याला प्रिंटिंग म्हणजे कारण 25 ची मिनिमम रिक्वायरमेंट असते, तर त्या पद्धतीने आपल्याला शाळांनाही खूप कमी खर्चात अॅक्रोलिक मध्ये ते होऊन जाईल, त्याच्यासाठी असणार आवश्यक होईल. खैरनार सर आपल्याशी संवाद साधू इच्छितात. खैरनार सर, माईक अनम्यूट करू शकता. मला असं म्हणायचं होतं, आपल्या ग्रुपमध्ये अजून एक दिलीप बोराडे इगतपुरीचे झाली चर्चा, आणि गोसावी सर सिन्नरचे, हे दोघं बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी यांचं आपल्या साधनं वगैरे बनवण्यामध्ये हातखंडा आहे, तर त्यांचं पण एक सेशन लावलं तर अजून एक चांगलं होईल बघा सर. सर, सर्वांना आपण इथे खर तर मी एक सांगू इच्छितो की साहेबांनी प्रत्येकाला इथे या मंचावर व्यक्त होण्यासाठी संधी देत आहेत, तर मी साहेबां म्हणजे मोठे लहान तोंडी मोठा घास घेतो, तर की ज्यांना ज्या ज्या गोष्टी आपल्याला अवगत आहेत त्यांनी कृपया आपण एक सेशनचं टाइम टेबल शेड्यूल ठरवूया, तर की पुढच्या सेशनला कोण असणार आहे, दर आठवड्यातून एक सेशन आपण ठेवूया आणि त्याप्रमाणे हे सेशन आपल्याला वर्षभर कंटिन्यू करायचे आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. ओय बाबा दादा, हॅलो. हा दादा बोला. भारत दादा बोला. हा, मला असं म्हणायचं होतं की आता सरांनी जे मार्गदर्शन केलं ते आता प्रायमरी लेवलला झालं बरोबर आहे, आणि नेक्स्ट जसं तुम्ही सुचवलं त्या पद्धतीने जर आपण जर समजा 2-3 दिवसानंतर म्हणजे लगेच आजचं जे आता चव्हाण सरांनी लगेच प्रायमरी लेवलला त्याने लगेच तिकडे इमेल तयार केली समजा लगेच ऐकलं, तर ह्याच पद्धतीने आम्ही सरांनी जर सांगितलं की इंटरनेट सेटिंग मध्ये जर आपण जर केलं समजा कोरल ड्रॉच म्हणजे ते ट्रॅक होऊ शकत नाही समजा आपण त्या पद्धतीने, तर आम्ही सुद्धा म्हणजे सॉरी होतील आणि आम्ही तिकडे इमेजेस तयार करू समजा, म्हणजे असं टू वे चालेल थोडक्यात का असे ना. ओके ललित सर, म्हणजे भारत सर आपली मांडणी रास्ता आहे, पण काय होतं सर आपण कोणत्याही सामाजिक व्यासपीठावरती पायरेटेड कॉपीची प्रमोशन नाही करू शकत, त्यामुळे ललित सरांनाही विनंती असेल की सर मला तेच लक्षात आलं की सामाजिक माध्यमांमध्ये सांगायला पाहिजे होत. हा, तर दुसरी गोष्ट की इंटरनेटच्या सेटिंग बद्दल ज्या असतील ते आपण म्हणजे जसं आपण एनी डेस्क वापरतो, तर भारत सर एक 3 MB चं ऍप्लिकेशन आहे एनी डेस्क, आणि मी ललित सरांना सगळ्या व्यासपीठाकडनं विनंती करेल की एनी डेस्क बेस्ट असेल सर, बेस्ट असेल. उलट मी पण रिक्वेस्ट करेल की माझं सुद्धा मी जेव्हा कॉल करेल तर आपल्या वेळेने ज्यावेळेस आपण सांगाल त्यावेळेस मी उपलब्ध होईल. तुम्ही म्हणाल सर मला ही वेळ सोयीस्कर आहे, तर त्यावेळेस मी माझा लॅपटॉप ओपन करून ठेवेल, तुम्ही एनी डेस्क थ्रू आम्हाला ते समजवा आपण, आणि फक्त इंडिव्हिज्युअली करा
अशी मी एक विनंती करेन सर. आम्हाला समजेल पण आणि आमच्या लॅपटॉप मध्ये पण ती व्यवस्थित सोयी होईल. कारण काय होतं इंटरनेट म्हणजे लॅपटॉपच्या वापरामध्ये एक अशी एक त्रुटी आहे की सांगणाऱ्याने सांगितलं तरी करताना थोडी जरी मिस्टेक राहिली तरी तो सेटिंग प्रॉपर होत नाही. बरोबर. म्हणजे ती प्रत्येकामध्ये आहे. पण इंटरनेट मध्ये चव्हाण सरांनी दिलीप बोराडे सरांनी जे आमचा जेव्हा संपर्क झाला तर नवीन नवीन आहे ना म्हणजे खूप छान वाटतं ते. पण त्याच्यात सातत्य नसतं किंवा एखादी गोष्ट नाही जमली तर माणूस सोडून देतो ते आणि बाहेर पडतं. आता मी कोरोड्रा 2-3 वेळेस इन्स्टॉल पण केलं आणि डिलीट पण केलं. कारण का ते आता बेसिक ज्या संकल्पना होत्या ते तिकडनं सांगायची. परंतु प्रॉपर टू वे जर गेलं ना या पद्धतीने तर बेस्ट होईल. आणि आता व्हिडिओचा जो पर्याय दिला समजा तर आपण त्या पद्धतीने गेलो तरी चालेल असं. नक्की नक्की. मी एक हा सर मोरे सर मी एक मांडून तुमच्याकडे येतो की मागच्या पहिल्या कार्यशाळेमध्ये मी प्रकाश चव्हाण सरांनी आपल्याला काइन मास्टर घेतलं त्यानंतर कॅम्पटेसिया घेतलं. आज आपण कोरल ड्रॉ घेतोय त्याच्या पुढे आपण वेगवेगळे मुद्दे करत जाणार आहोत. तर दर आठवड्याला आपण जर चर्चासत्र राहिलं म्हणजे माझा एक मांडण्याचा मुद्दा आहे की दर आठवड्याला एक चर्चासत्र राहिलं तर याच्यामध्ये काय होईल एक सातत्यपणा येईल. दुसरी गोष्ट की ज्यांना आता आपल्याला इंटरेस्ट आहेच आणि तो वाढत जातोय. मागच्या मी काइन मास्टर मध्ये काही गोष्टी शिकलो त्या करतोय तर एक आठवड्याचा का गॅप का देतोय की आपल्याला हे वर्षभर किंवा न्यायचं आहे. तर असं व्हायला नको की त्याला एक आपण कंटिन्युअस एक स्पॅम टाइम ठेवला. तर कारण आपल्या भविष्यात समजा जर शाळा सुरू झाल्यात किंवा काय तर हा आपण 6 दिवसाचा स्पॅम टाइम आपल्या माइंड मध्ये सेट झाला. की मानसशास्त्र सुद्धा म्हणतो की एखादी गोष्ट तुम्ही 21 वेळा केली एका स्पॅम टाइम मध्ये तर ती गोष्ट सराव होते म्हणजे अंगीभूत अंगाला लागते ती. तर हा आपला एक सराव होऊन जाईल की दर रविवारी किंवा सोमवारी आपण न चुकता 11 वाजता लॅपटॉप ओपन करणार आणि आपल्या कार्यशाळेला आपण जॉईंट होत राहणार. म्हणून आपण हा 6 दिवसाचा ते 7 दिवसाचा स्पॅम टाइम ठेवलेला आहे. ठीक आहे मोरे सर. आपण दोन मुद्दे सांगितले सर. सर एक मिनिट. दोन मुद्दे जे सांगितले ना तुम्ही सरांना ते कंटिन्यू करू सर पुढच्या आठवड्यात म्हणजे जे लिंक राहील. ओके सर. थँक्यू बॉस मोरे सर. आपण काय थँक्यू सर. यस सर. मोरे सर नाही. मोरे सर आपण काय बोलू. हॅलो मी बोलू का. हा बोला सर प्रकाश सर. हा ललित सर खर तर तुमचा माझा परिचय पवित्र पोर्टलच्या ट्रेनिंग मध्ये झालेला होता. बरोबर. हा खूपच तुम्ही मला वाटलं की मी ग्राफिक डिझायनर आहे आणि तेव्हा मी म्हटलं की प्राथमिक शिक्षणात तुमची खूप मोठी गरज आहे. तेव्हापासून मला तुमच्याकडे शिकण्याची इच्छा होती आणि आज तुम्ही मला जे जे समोर सांगत होते. मी लॅपटॉपचा 2 स्क्रीन तयार केल्या होत्या आणि तुम्ही जे सांगत त्या पद्धतीने मी इथं डिझाईन करत होतो. स्टार्टला माझ्याकडे ती लॉक झाली होती. लॉक झाल्यानंतर मला ओपन होत नव्हतं. तुम्ही म्हटलं ओपन होईल मी प्रयत्न केला. त्याच्या कॉर्नरला क्लिक केल्यावर ओपन होते मला नंतर समजलं. आणि नंतर मग ती जी इमेज लॉक झाल्या त्या आपोआप त्या ओपन होत गेल्या. अतिशय सुंदर असं सेशन तुम्ही घेतलेलं आहे. वास्तविक तुमचा अनुभव शैक्षणिक अनुभव जरी अध्यापनाचा कमी असला मात्र तुमच्याकडे आमच्यापेक्षा अफाट असं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा आम्हाला खूप छान असा उपयोग होणार आहे. कोरल ड्रॉ हे 1 आठवड्यात किंवा 2 आठवड्यात शिकण्याची गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला आमच्यासाठी कमीत कमी 5 ते 6 सेशन घ्यावे लागतील. आणि तुमच्याच बरोबर आम्ही आमचे मित्र दिलीप बोराडे सर यांचे तर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात ते सुद्धा घेतील. आजच्या कार्यशाळेची मला एक खंत अशी वाटून आली. वैभव सर आणि सोनल साहेब सर्वांना विनंती करतो की आपण ग्रुपमध्ये जवळजवळ 100 व्यक्ती आहोत आणि कार्यशाळेला फक्त 20-18 शिक्षक उपलब्ध आहे. तर इथं कुठेतरी आपण काहीतरी त्यांच्यावरती त्या ग्रुपवरती चर्चा करून प्रत्येकाला या कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी काय आपण प्रेरित करूया असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. अरुण सर आपण काही माईक मारताय का. अरुण सर आपला माईक नाही. ठीक आहे. आणि कोण मत व्यक्त करणार असतील तर सर मला बोलायचंय. चव्हाण सरांनी आता मत मांडलं त्यांचं. ऍक्च्युली म्हणजे माझ्यासाठी खरंच ही खूप प्राऊडची गोष्ट आहे. कारण मी प्रकाश चव्हाण सरांना एक आयडियल मानतो. कारण ज्यावेळेस पवित्र पोर्टलच्या वेळेस ती मीटिंग झाली होती त्यावेळेला त्यांना समोर मी स्टेजवरती पाहिलं होतं आणि मग इन्स्पायर होऊन त्यांना मी कॉन्टॅक्ट करत होतो आणि भेटत होतो. आज त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिली मला बरं वाटलं. आणि तुमच्याकडे पाहून आम्ही शिकतो सर. अजून आम्ही अनुभव कमी आहे पण तुमच्याकडनं पाहून आम्ही टेक्नॉलॉजीच्या याच्या बाबतीत मी तरी तुम्हाला आयडियल मानतो. आणि थँक्यू सर.
ओके सर, माझं एकच तत्व आहे की जे आपल्याला माहित नाही ते किती वयाने लहान असू द्या, त्यांच्याकडनं आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी तुम्हाला विनंती केली की तुम्हाला 5 तास सेशन आमच्यासाठी द्यावे लागतील. नक्की नक्की सर. दिलीप सर, दिलीप सर आपण काहीतरी मत मांडत होतो. सर मोरे सरांना मत मांडायचं होतं बघा. माईक अनम्यूट करू शकता आपण आपला. मॅम प्रोसीड करा आपण. ओके ओके चालेल. आता वाघचौरे सरांना मी विनंती करते की सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की अजून 2-3 लेक्चर किंवा 4-5 लेक्चर घेतले आणि आम्हाला व्यवस्थित कोरल ड्रॉ शिकवून दिला तर बरं होईल. वाघचौरे सरांची तशी आपण वेळ घेऊन आणि तसं त्यांची अवेलेबिलिटी जी असेल जेव्हा असेल तेव्हा आपण नक्कीच त्यांना सेशन घ्यायला भाग पाडू असंच म्हणूया. खरंच वाघचौरे सरांनी अतिशय चांगल्या रीत्या अतिशय प्राथमिक स्तरावरती पण अतिशय डिटेल्स आपल्याला मार्गदर्शन केलेलं डिटेलमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आपण मी वाघचौरे सरांना फोन केल्यानंतर लगेच सरांनी तयारी दर्शवली की मॅडम हो मी घेतो आणि आपल्याकडे जे काही आहे ते देण्याची वृत्ती खरं म्हणजे गुरुमध्ये असावी. आणि याच्याही पुढे जे जे आपण सेशन घेणार आहोत जर कुणाला असं वाटत असेल की मॅडम मी ह्या विषयावरती चांगलं सेशन घेऊ शकतो किंवा मला असं वाटतंय की मी हे इतरांना माझं ज्ञान शेअर करावं तर त्यांनी नक्कीच मला पर्सनली किंवा वैभव सरांना सोनवणे साहेबांना किंवा ग्रुपवर तशी चर्चा करा तसं सांगा आम्हाला की आम्ही सेशन घ्यायला तयार आहोत असं. नंतर असं सांगायचो गुगल लिंक की ज्याच्यामध्ये आपण तो फॉर्म भरायचा होता आणि एक सॉफ्ट कॉपी अपलोड करायची होती की जी आपण ई कंटेंट आपण तयार करत आहोत. आपण आता जे सेशन घेतोय कॅम्पटासिया झालं काइन मास्टर झालं त्याच्यामध्ये आपण जे व्हिडिओ निर्मिती शिकलो त्या आधारे आपण वेगवेगळे व्हिडिओ तयार करत होतो आणि ते व्हिडिओ आपण अपलोड करायचे होते त्या लिंक मध्ये जी सॉफ्ट कॉपी तुम्ही देणार होते. तर बऱ्याच जणांनी ती लिंक तुम्ही भरलेली नाहीये तो फॉर्म गुगल फॉर्म तो भरलेला नाहीये. मी तो फॉर्म परत एकदा तुम्हाला टाकते. तुम्ही तो फॉर्म ती लिंक भरा आणि जास्तीत जास्त सहभागी होण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपली नाशिक शिक्षण हेल्पलाईन जे पोर्टल आहे ते आता त्याच्यावरती आपले स्वतःचे व्हिडिओ इतरांना आपल्या ज्ञानाचा उपयोग होईल या दृष्टीने आपण आपण अपलोड करणार आहोत सर्वांच्या सहकार्याने. यासाठी परत एक मी आता एक्सेल शीट टाकलेला आहे आपल्या ग्रुपवरती. त्या ग्रुपवरती जे एक्सेल शीट आहे त्याच्यामध्ये जे पॉइंट्स आहेत जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पर्सनल वरती जरी टाकली माहिती लिंक तरी चालतील युट्यूबच्या ज्या तुम्ही अपलोड केलेल्या आहेत त्या किंवा तुम्ही स्वतः तयार केलेल्या ज्या आहेत व्हिडिओच्या. एवढं सांगू इच्छिते. सोनवणे साहेब तुम्हाला काही बोलायचंय? हो मॅडम मी बोलतो ना. हॅलो. हो सर बोला बोला. प्रथम आपले आजचे मार्गदर्शक आदरणीय ललित वाघचौरे सर यांचं मी खूप खूप या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो की अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी कोरल ड्रॉ नेमकं प्रत्येक टूल कसा आणि कुठल्या पर्पजला वापरायचं सुंदर प्रकारे सांगितलं म्हणून सरांचं खूप मनापासून अभिनंदन. आणि सरांचं नुकतंच लग्न झालं त्याच्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रो आपण पाहतो की आता बऱ्याचशा जणांनी स्वयं या पोर्टलवर किंवा इतर ऑनलाईन पोर्टल्सवर खूप वेगवेगळे कोर्सेस करतायत. त्याच पद्धतीने आपला वेबिनार म्हणजे हा सुद्धा एक आपण एक कोर्सच आहे की या तंत्रज्ञ शिक्षकाचे जे CPD व्यावसायिक विकास आहे हे घडवण्यासाठी आपण जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. मित्रो कुठलाही कोर्स पूर्ण केल्यानंतर एक प्रमाणपत्र मिळतं तसं आपण सुद्धा आपल्या या व्यासपीठावर प्रत्येकाला एक आपलं शासनाचं जिल्हा स्तराचं डायटचं प्रमाणपत्र देणार आहे. पण एक अट असते प्रत्येक कोर्सला काही प्रात्यक्षिक असतात ते प्रात्यक्षिक पूर्ण करणं बंधनकारक असतं. म्हणून आपण गेल्या वेळेसच ठरवलंय की आपण प्रत्येक वेळेस जे काही व्याख्यान होईल त्यावर आधारित आपला कमीत कमी एक व्हिडिओ आपला तयार करून पाठवायचा होता. म्हणजे आम्हाला कळतं की
ते जे प्रॅक्टिकल आहे तुम्ही केल्या पद्धतीने, तुम्हाला काइन मास्टर असेल, कॅम्प्टशी असेल किंवा कोरल आहे, जे ऍप्लिकेशन कितपत समजलं बुवा। म्हणून सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती की सर्वांनी ज्यांचे व्हिडिओ बाकी असतील आता सर्वात प्रथम काइन मास्टर, दुसरा वेबिनारचा कॅम्प्टशिया आणि आजचा कोरल यावर कमीत कमी एक छोटासा जरी व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवला तर आम्हाला कळतं की प्रात्यक्षिक कार्य शिक्षक करतायत, म्हणजे शेवटी आम्हाला जी प्रमाणपत्राची पूर्तता आहे तुमच्या प्रॅक्टिकलच्या कामावरून करता येणार आहे। म्हणून सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की आपलं प्रॅक्टिकल आम्हाला पाठवा आणि कृपया उशीर मॅडमला वैयक्तिक पाठवल्यानंतर तिथं खाली एक ओळ लिहा की कोरल ड्रॉ या वेबिनार झाल्याचे प्रात्यक्षिक, म्हणजे आम्हाला कळतंय की तुमचं प्रात्यक्षिक नेमकं कुठल्या वेबिनारचं आहे। आपण तुमच्याकडून माहिती पण मागवली की ज्यांनी अगोदर खूप व्हिडिओज केलेत ते आपल्याला शिक्षक हेल्पलाईन वर उपलब्ध करून द्यायचे, तुम्ही लिंक भरून दिल्यामुळे आम्हाला असं वाटतं ही मागचे विषय हे प्रॅक्टिकलचा व्हिडिओ नाही, म्हणून कृपया मागील व्हिडिओ कुठले आणि या प्रॅक्टिकलवर कुठला व्हिडिओ केला असं जर एक खाली ओळ पण लिहिली तर आमचा गोंधळ दूर होतो की हे प्रॅक्टिकल आहे बा, म्हणजे आम्ही प्रॅक्टिकलमध्ये गृहित धरू। आणि उरली गोष्ट आता बाकीचे पार्टिसिपंट्स असतील, काही नाच तांत्रिक अडचण असेल, पण आता आम्ही कॉन्टॅक्ट करून जो ग्रुप आहे हा ग्रुप मर्यादित ठेवू। शेवटी कसं आहे, सैन्य एक असो का लाखो असो, पण जर काम करणार सैन्य असेल ते छोटस जरी असेल, म्हणजे 15 जरी मावळे होते तर 15 मावळ्यांनी बरोबर गड सर केलेला आहे, तिथं हजारो मावळ्यांची काही गरज पडत नाही। म्हणून आपण आपला ग्रुप जसा आहे तसा बरोबर चालू देऊ। आणि मला आनंद वाटला प्रकाश सर आणि इतर सरांनी, आपलं खैरना सरांनी सांगितलं की दिलीप सरांना गोसावी सरांना पण संधी द्या। कसं मित्र, आता वैभव शिंदे, प्रकाश चव्हाण, दिलीप सर हे सगळे आपले, आता मी पहिले सांगतो तुम्ही कोट कोट खेळले आहेत ना, सर्व पत्त्यांमध्ये आपण कोट कोट खेळतो ना, वैभव खेळतो ना आपण कोट कोट? हो साहेब मेंढी कोट खेळतो ना। हा मग बघा त्याच्यात एक नियम असतो, त्याच्यात सर्वात महत्वाचा शब्द कुठला असतो कोट कोट मधला, सर्वात महत्व कोणाला असत? सात। हॅलो, त्यात सर्वात महत्व हुकमी एक केला असत, बरोबर आहे ना वैभव? हो हो सर। हा मग हुकमी एक का आपण पहिलेच वापरून टाकतो का असा? नाही। हा तसं असतं, काही लोक जे असतात हे एकदम हुकमी एकट्यासारखे असतात, त्यांना बरोबर टायमावर वापरावं लागतं। म्हणून सर यांना आम्ही बरोबर त्या कामासाठी राखून ठेवलंय की ते बरोबर विलास गवळे सर, आता वैभव शिंदे, तुम्ही म्हणणार वैभव शिंदे सर काहीच मार्गदर्शन करत नाही, तसं नाहीये, तो आपले काही लोक हुकमी एकटे त्यांना बरोबर टायमावर वापरणार आपण। म्हणून सांगतो म्हणजे तुम्ही सर्व कमीत असं नाही म्हणायचं मला, तुम्ही पण यू आर द बेस्ट, फक्त आपले जे महत्वाचे विषय आहेत ना ते आपण बरोबर हळूहळू घेणार। आता आपण एक सुरुवात केली सोप्याकडून कठीणाकडे, आपलं जे सूत्र आहे आत देण्याचं सूत्र त्या पद्धतीने जाणार आपण, सुरुवातीला थोडं थोडं घेऊया। आणि आपल्याला ललित वाघचौरे सरांसारखे जे नवीन फळीचे फलंदाज आहेत, आपले नवीन फलंदाज पण आपल्याला जॉईन झाले, म्हणजे आपली टीम आपोआप एक परिपूर्ण होते। म्हणून ललित सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन, सर्वजण वेळेवर जॉईन झाले, आजचं घेतलं पुन्हा एकदा अभिनंदन। आणि मी वैभव सरांना विनंती करतो की आजचं जे रेकॉर्डिंग आहे शक्यतो वैयक्तिकच पाठवा, म्हणजे जास्त कोणाला शेअर नका करू, उलट ग्रुपला टाकला तर इकडे तिकडे जास्त शेअर होईल। म्हणून आपले ग्रुपवरचं जे ते ग्रुप पुरता मर्यादित ठेवू, म्हणजे उगाच कोणाला हे विषय नको बो असं, म्हणून तुमचं तुम्ही आस्वाद घ्या त्याचा, फक्त जास्त कोणाला हे देऊ नका। नक्की सर, पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा पुन्हा अभिनंदन। आणि पुढील सूत्र मी वैभव सरांकडे सोपवतो, थँक्यू। ओके सर, खर तर साहेब इथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्या राज्यामध्ये राजा आहे, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं त्याचं जे स्वतंत्र राज्य आहे त्याच्यातला हा राजा आहे। मग ते दिलीप बोराडे सर असो, मोरे सर आहेत, प्रकाश सर आहेत, पानपाटील सर सुद्धा आहेत, जमदाडे सर आहेत, गवळे सर आहेत, देसाई सर तर कवी, म्हणजे कवी दिलाचा माणूस, तर तो म्हणजे काव्य क्षेत्रातला राजा, तर प्रत्येक जणामध्ये खूप म्हणजे प्रत्येकाची नावं घेत नाही इथे वेळ बराच जाईल आपला, तर इथे प्रत्येक जण स्वतःच्या राज्याचा एक राजा आहे आणि त्याच्या राज्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं पिकतंय जे इतरांपर्यंत त्याने आयात निर्यात करावी, मी असं म्हणेल थोडस अर्थशास्त्राच्या भाषेत, जेणेकरून आपण सर्व संपन्न होऊ। तर हे सर्वांना खरंच ओके, हंसराज सर म्हणतात धन्यवाद,
थँक्यू सर. पण खरंच ही एक खरीच गोष्ट आहे की आपला हा ग्रुप जर 20-25 लोकांचा असेल आपण याला वाढवूया थोडस, जे ऍक्टिव्ह राहतील. मी मॅमला पण सांगेल की ह्या आठवड्याच्या शेवटपर्यंत आजचं जे आपलं एक टास्क दिलेला आहे, फीडबॅक दिलेला आहे, जे पूर्ण करणार नाही मॅम उर्मिला मॅम साहेबांना पण मी विनंती करेल, साहेब त्यांना आपण थोडस वगळूया. काही व्यक्ती पहिल्या दिवसापासून आतापर्यंत इनऍक्टिव्ह आहेत, तर ते वगळलेत ना तर हळूहळू ते हे होतील, काय होतील, बाकीचे थोडेसे म्हणतील की मला ह्या ग्रुपमध्ये राहायचं आहे. कारण प्रत्येकाला वाटतं की नवीन ज्ञान मिळण्याची माझी इच्छा असते, पण त्याच्यासाठी थोडस मला म्हणतो ना की एकलव्याला सुद्धा अंगठा कापल्याशिवाय फुकट ज्ञान मिळालं नाही, तर तशा पद्धतीने मला सुद्धा इथे काहीतरी माझं सहकार्य जोडल्याशिवाय मला इथे थांबता येणार नाही. ही भावना जेव्हा येईल तेव्हाच ते ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह होतील, आणि जे पहिल्यापासून इनऍक्टिव्ह आहेत तर त्यांना आपण थोडस साईडला किंवा म्हणजे त्यांना पुन्हा जॉईन करू, पण त्यांचं कोऑर्डिनेशन मिळाल्यानंतर साहेब एक विनंती आहे माझी आणि प्रकाश चव्हाण सर दोघांकडून. ओके, तर मी उर्मिला मॅडम यांना सांगेल की मॅडम आपण कार्यक्रमाचा समारोपाकडे जाऊया. उर्मिला मॅडम. नक्कीच सर, नक्कीच. सरांनी सांगितल्याप्रमाणे आजचा जो जे टास्क आहे कोरल ड्रॉ मध्ये, तुम्ही जे काही बनवाल किंवा जे काही निर्माण कराल ती निर्मिती माझ्यापर्यंत किंवा आपल्या ग्रुपवरती शेअर करावी, आणि खाली होमवर्क अबाउट कोरल ड्रॉ असं लिहिलं तर आम्हाला लक्षात येईल की हे आज तुमचं टास्क तुम्ही ह्याप्रमाणे तयार केलेला आहे. असो, आजच्या ह्या कार्यशाळेसाठी आपल्या डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता माननीय सोनवणे साहेब, सर्व तंत्रस्नेही शिक्षक येथे उपस्थित झालेत, या सर्वांना मी या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आणि आपली कार्यशाळा ही आजची कार्यशाळा साहेबांच्या परवानगीने संपली असं जाहीर करते.